स्वागत, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बोलावली अपेक्षित असलेली सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वतःचं स्वागत करूया. आणि एका देखण्या तरीही साध्या आणि अतिशय मनस्वी हेतूनी जो आपण कार्यक्रम इथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सगळ्या भावनांना आपण सगळे एकरूप होऊया. कारण अतिशय वेगळा आणि खरं तर काय म्हणतो त्याला, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखा हा कार्यक्रम आहे. आणि आपल्याच माणसाचं कौतुक करण्यासाठी वी नीड यू आणि ठाणे आर्ट गिल्ड या दोन्ही संस्थांनी संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. तेव्हा सगळ्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. 1986 कोणीतरी स्वप्न पाहतं आणि एक संस्था सुरू होते, वी नीड यू. कोणाला कोणाची गरज असते हे ज्याला जेव्हा कळतं, त्यावेळेला ती संस्था आणि त्या संस्थेचा हेतू हा विकसित होत असतो आणि त्यामुळे बरंच काही समाजात घडत असतं. अशी वी नीड यू सारखी संघटना असं म्हणूया. या संस्थेबरोबरीने खरं तर 1986 सुरू झालेली ही संस्था आणि अगदी आत्ता तरुण वयात असलेली आमची ठाणे आर्ट गिल्ड ही संस्था, या दोन्हीनी जुनं आणि नवं सांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या दोन्ही संस्थांच्या वतीने आपण सुहासताई जोशी यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आज उपस्थित आहोत. संगीत नाटक अकादमी हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार कुठलाही स्वतः फॉर्म न भरता केवळ शासनाचं आणि काही व्यक्तींचं आणि काही विद्वानांचं आपल्या कार्यक्षेत्राकडे आणि कार्याकडे लक्ष असतं आणि त्याची नोंद जेव्हा अशी घेतली जाते आणि अचानक सुहासताईंच्या डोळ्यात पाणी येतं ही बातमी ऐकून की आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तेव्हा मला असं वाटतं सुहासताईंच्या बरोबरीने आपल्यालाही त्याचं महत्त्व नक्कीच कळेल. त्या सुहासताई मनपूर्वक अभिनंदन. आणि हा कार्यक्रम आयोजित करताना कोणतीही औपचारिकता ठेवायची नाही आहे आपल्याला. अतिशय अनौपचारिक पद्धतीने आपण सुहासताईंबद्दल कृतज्ञता भावना व्यक्त करणार आहोत. मग त्यासाठी व्यक्तीसुद्धा आपल्याला तशीच पाहिजे आणि ती व्यक्ती असणार आहे त्यांच्या बरोबरीने खेळीमेळीच्या गप्पा मारणारी, आपल्याला उत्तम दिग्दर्शक, उत्तम लेखक, उत्तम वक्ता आणि उत्तम माणूस म्हणून लाभलेला चंद्रकांत कुलकर्णी यांचंसुद्धा स्वागत करते. आणि काय, नजरेला नजर देऊन भिडायचं आहे आयुष्याला हे ज्या विंदांनी सांगितलं, त्यांची आज जन्मतिथी आहे. त्यांच्या शब्दावर आणि नजरेला नजर भिडून ज्या अभिनेत्रींनी कायम अभिनय केला अशा सुहासताईंच्या कौतुकासाठी आज आपण जमलेलो आहोत. यानंतर मी वी नीड यूचे विश्वस्त यांना विनंती करते, जयंत कुलकर्णी यांना, की सुहासताईंची आपण ओळख इथे घेणार आहोत. जास्त वेळ थोडासा घेऊया किंबहुना जास्त वेळ तुम्ही थोडा द्या, हे दोन्ही पडदे आपली वाट पाहत आहेत. मी जयंत कुलकर्णी यांना विनंती करते. इंजिनिअरिंग या व्यवसायात असलेला परंतु अतिशय कलाप्रेमी असलेली व्यक्ती जेव्हा ही बातमी ऐकते की संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार सुहासताईंना मिळतोय, तर तो नुसताच मिळतोय म्हणून पर्सनली फोन करून ही व्यक्ती थांबत नाही, तर टॅक्ससारख्या संस्थेला विनंती करते की आपण करूया ना सुहासताईंचं कौतुक करूया सगळ्यांसमोर. असं ॲप्रिसिएशन मराठी माणसांनी करणं ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ती आपण करत राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जयंत कुलकर्णी, 2 मिनिटामध्ये पाठीमागचं प्रेझेंटेशन चालू आहे. सुहासताईंची वेगळी ओळख का, तर खरं सगळ्यांना प्रश्न पडेल. आणि मुख्य म्हणजे सुहासताईंची आपल्या गप्पा आहेत पण तरीसुद्धा संपूर्ण त्यांचा जीवनपट थोडक्यात बघणं आवश्यक आहे. मी थोडी जास्त वेळ मागितला होता पण 10 मिनटंच दिली आहेत, एखाद दुसरं मिनिट जास्त येईल. कारण 45 वर्ष, 38 नाटकं, 11 सिरियल, 17 सिनेमे, हे सगळं आणि त्यांचं कौटुंबिक जीवन, एवढं सगळं मला थोडक्यात सांगायचं आहे. तर सुहासिनी जोशी म्हणजे आपल्या सुहासताई, त्यात मुख्य मध्यभागी ज्या दिसतं त्या सुहासताई पाठीमागे चार्ली चॅपलिन, ते त्यांचं प्रेरणास्थान आहे. आणि ज्या माणसांनी संपूर्ण कुठल्याही प्रकारची टेक्निक्स जेव्हा अवेलेबल होती तेव्हा केवळ स्वतःच्या अभियानाच्या जोरावरती एवढी मोठी, म्हणून त्यांना त्यांच्याविषयी निश्चित आदर आहे. आता थोडंसं त्यांच्या बॅकग्राऊंडविषयी बघूया.
त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासूनच त्यांना त्यांचा कल अभियानाकडे होता, आकर्षित झालेले होतात. तिकडे त्यांनी करायला गेलो एक मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा इत्यादी नाटकात काम भूमिका केल्या. त्यांचं पहिलं नाटक आहे करायला गेलो एक, आणि गंमत अशी की त्यांनी केलं भलतंच, म्हणजे तिकडे त्यांची सुभाष जोशींची ओळख झाली, त्या सुभाष जोशींच्या प्रेमात पडल्या. तिकडे नंतर त्यांचं लग्नही झालं. फक्त त्यांच्याबरोबर त्यांनी नाटक केलं नाही, त्यांनी खरोखरचं जीवन जगले आणि तो काही भ्रमाचा भोपळा निघाला नाही. 8 वर्ष संगीत साधना करून गंधर्व महाविद्यालयातून हिंदुस्थानी भोकलमध्ये संगीत विशारद पूर्ण केलं. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि संस्कृत घेऊन फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी ए पूर्ण केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, सुहासनेनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSDमधून अभिनयाचा 3 वर्षाचा डिप्लोमा केला. तिकडे इब्राहिम अलकज यांना मार्गदर्शन करणारे होते. आणि सुहासनेनी 1972 रक्तनुकमध्ये प्रेम हवे या मराठी नाटकातून आपली सुरुवात केली. इब्राहिम अलकज त्यांच्याविषयी अतिशय आदर त्यांच्या मनात, आणि त्यांचा मार्गदर्शन मिळणं हे खूप कमी लोकांना असं भाग्य मिळालेलं आहे. आणि हा त्यांच्या पहिल्या नाटकातला फोटो आहे, म्हणजे हा फोटो बघितल्यानंतर त्या सुहासती आहेत का नाही अशी मला शंका आली. अतिशय भावूक आणि सुंदर चेहरा, थोडीशीच वेशभूषा रंगभूषा करून ते पूर्णपणे नवीनच भूमिकेमध्ये जातात. आणि त्यांचा आवाज तर सुंदरच आहे, प्रत्येक वेगळ्या भूमिकेमध्ये ते वेगळ्या पट्टीमध्ये खूप सुंदर बोलतात. आणि मी त्यांना असं गमतीने म्हणलं की तुमची 8 वर्षाची संगीत साधना आहे, कुठल्याही पट्टीमध्ये सहज तुमचा आवाज फिरतो, ते बहुतेक त्यातनंच एक तुम्हाला एक ॲडिशनल हे मिळाला असेल, गुण मिळाला असेल. तर हे त्यांचे वेगवेगळ्या भावमुद्रा आहेत. आणि खरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हसणारा चेहरा, की ज्याच्यामुळे त्यांना सुहासिनी हे नाव मिळालं आहे किंवा असावं. या फोटोमध्ये तुमच्या उजवीकडे जो डाग दिसतो तो फोटोवरचा डाग आहे, तो तिळ किंवा मेकअप नाही आहे. आता काही काही महत्त्वाच्या आणि कठीण अशा भूमिका आहेत. आनंदी गोपाळमधली आनंदी, कारण तो सुद्धा एक मैलाचा दगडच बनला जातो. आनंदी गोपाळ आनंदीची भूमिका जी आहे ती खूप कठीण आहे. आणि तेव्हाचा तिल्यबळ कलाकार काशीनाथ घाणेकरवर त्यांनी केलेला आहे. त्यांच्या उल्लेखनीय नाटकामध्ये सई परांजप्यांचे सख्खे शेजारी आणि तेंडुलकरांचं कन्यादान याचा समावेश आहे. अत्यंत हलकं फुलकं आणि वेगळं हे सख्खे शेजारी नाटक. कन्यादानमध्ये सुहास त्यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्यावर काम केलेलं आहे, INTच्या मराठी युनिटने केलेलं आहे. पण लागूंबरोबर त्यांनी हे नाटक धरून आणखीन 4 म्हणजे एकंदरीत 5 नाटकात त्यांनी काम केलेलं आहे. अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला, ते मला वाटतं कृतज्ञता निधीसाठी होतं, आणि आत्मकथा. त्याच्या प्रत्येक भूमिकेमध्ये काही वेगळेपण आहे. आणि लागूंसारख्या तुल्यबळ माणसांवर का ज्या त्या काम करतात त्या सगळ्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी असते, काहीतरी वेगळंच बघायला मिळतं. आणि वेगवेगळ्या वयातल्या भूमिका त्यांनी खूप सुंदरपणे केल्या. मी असं म्हणतो की बदलत्या वयाप्रमाणे बदलत्या भूमिका आणि बदलत्या भूमिकेप्रमाणे बदलतं वय, असं दोन्ही त्यांनी वेशभूषेतनं रंगभाषेतनं केलेलं आहे. आत्मकथेतली भूमिकासुद्धा अगदी खूपच चॅलेंजिंग होती. अशा काही थोड्याशा नाटकांचा उल्लेख मी केला. पण त्यांना स्मृतिचित्र हा माइलस्टोन वाटतो. लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र, त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई हिंदू ब्राह्मण स्त्रीपासून तिच्याबरोबर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा खडतर प्रवासाने उत्तम उभा केलेला आहे. हा असं हे नाटक एवढं सुंदर आहे, हे मूळ एवढं सुंदर आहे स्मृतिचित्र, की त्याचा जरी व्यावसायिक यश मिळालं नाही तरी प्रिंट मीडियामध्ये याचं भरपूर कौतुक झालं, खूप त्याच्यावरती लिहून आलं, आणि त्यांनासुद्धा एक मैलाचं दगड वाटतं. आता थोडंसं वेगळं करूया की नाटकामध्ये एका वेळा पूर्वीच्या काळी साधारणपणे 800,000 श्रोते प्रेक्षक, आणि हल्लीच्या काळी 400-500 छोटासा हॉल. इथं त्या सिनेमामध्ये गेल्या, तेजाब, चांदनी, जोश, एकंदरीत 5 सिनेमात काम केलं. यातले विशेष यश मिळालेले हे आहेत. त्यातले आपण 2 शॉट्स बघूया तेजाबचा, ती जरा थोडीशी गंमत म्हणून त्यांच्या अभिनयाची झलक म्हणून आपण बघूया. जाओ
शौक से जाओ। चार भेड़ियों की फौज तुम्हारा और तुम जैसी उन तमाम औरतों का इंतजार कर रही है जिनके आगे पीछे कोई मर्द नहीं होता। जा जाओ। मर्दों की बनाई दुनिया में सिर्फ भेड़िए तो हो सकते हैं, घर के अंदर या बाहर। अरे घर का भेड़िया कम से कम बाहर के भेड़ियों तुम्हारी हिफाजत तो कर सकता है। क्या भरोसा, घर का भेड़िया किसी दिन मुझे बाहर के भेड़ियों के हाथ बेच भी तो सकता है। कमीना नहीं हूँ मैं। जब तक तुम्हारा फन बिकेगा ना, तुम्हारा जिस्म बेचने की मुझे कोई जरूरत नहीं होगी। और जिस दिन मेरा फन बिकने के काबिल नहीं रहेगा तब के लिए मेरी होनहार बेटी मोहिनी जो है, मेरी बेटी को कैसे गवारा होगा कि इसका बाप दर दर की ठोकरें खाए, भीख मांगे। मुझको छोड़कर मत जाना मेरी बेटी, मत जाना। खबरदार जो मेरी बच्ची की तरफ आंख भी उठाई तो। चल मोहिनी, तुम्हें तो उल्लू बना दिया इनका। एकदम विकली भूमिका जोश में। अरे इसमें तो छेद है। हाँ तो दे दे राहुल को, लौटा देगा, वापस बॉम्बे जा रहा है। राहुल तो बॉम्बे जा रहा है? सिर्फ मैं नहीं माँ, हम सब बॉम्बे जा रहे हैं। वहाँ मैं एक बहुत बड़ा फास्ट फूड का रेस्टोरेंट खोल रहा हूँ, देसी विदेशी हर स्टाइल का। एक मिस्टर शेट्टी हैं, पैसा उनका और मेहनत मेरी। देख माँ, तुझे मैं एक साल में कहाँ से कहाँ पहुँचा दूंगा। मुझे कहीं नहीं पहुँचना, मैं यहीं रहूंगी। अरे माँ लेकिन वहाँ। तू जा ना बेटा, तू जा, कल ही चले जाना। नहीं माँ, अभी यहाँ एक महीने तक तो और हूँ ना। क्यों क्यों टाइम बर्बाद कर रहे हो? जगह भी देख लिया है, सब कुछ तय कर लिया है, तू यहाँ आया ही क्यों? खत में लिख देता। प्रकाश ये इसके सामान में बांध देना, इसे लौटा कर जो पैसे आएंगे ना वो बिजनेस में लगा देना। ए, 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 माँ। ये अपन थोड़ीसी झलक बघितली अर्ध्या अर्ध्या मिनिटांची आणि दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांच्या आईच्या आपण आता बघितल्या। पण 7-4-11 सिरियल, मी सगळ्यांची नावं घेत नाही, मी स्वतः जरी सिरियल्स बघत नसलो तरी बहुतेक सर्व मंडळी सिरियल बघतात। आणि हा जो प्रवास आहे नाटकापासून सिनेमापासून शेवटी सिरियलमध्ये, तर सिरियलमध्ये हा टी व्ही घरात घरात असतो, 5-7-10 माणसांच्या स्वरूपामध्ये अक्षरशः लाखो लोक हे बघतात आणि त्या आता सर्वांच्या घरामध्ये त्या आज त्यांना स्थान आहे। त्यांचे मराठी फिल्मसुद्धा साथ आहेत, त्याची पण मी नावं घेत नाही, परंतु तू तिथे मी या सिनेमाला 3 पारितोषिकं मिळालं, मला वाटतं बोगदा हा नुकताच आला आहे का येतो आहे। लहानपणी आपण सरस्वती पूजन करायचो, त्या पाठीवरती अशा स्वरूपाची सरस्वती काढली जायची, याचं कारण काय मला माहीत नाही, परंतु सगळ्यांना काढायला सोपी असावी आणि तिची आम्ही पूजा करायचो। तर स्वास्थ्यांची पूजा त्यांचा सत्कार आपण कसा करणार, त्यांना वेगवेगळे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्याच्यामधला सावरकर स्मृती पुरस्कार, फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ पुरस्कार, झी मराठी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत व्यावसायिक नाटक, बिग मराठी एंटरटेनमेंट पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार कोल्हापूर, गंगा जमुना पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई, नाट्यदर्पण, नाट्यदर्पणने एकंदरीत 25 वर्ष हे पुरस्कार दिले, त्याच्यामध्ये एक हाच पुरस्कार 3 वेगवेगळ्या वेळी वर्षी वेगळ्या नाटकांना मिळवणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत, त्यांना आपण जोरदार त्यांना दाद देऊया। सह्याद्री नवरात्र पुरस्कार, फिल्मफेअर व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मगाशी सांगितलं तू तिथे मी या सिनेमाला मिळाले 3 पुरस्कार, आणि थोडंसं वेगळं म्हणजे काल लढण्यामध्ये एक कमर्शियल भूमिका होती त्याच्यासाठी त्यांनी दिलेला पुरस्कार। पण जर स्वास्थ्यांना विचारलं की स्वास्थ्य तुम्हाला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला, तर त्या म्हणतात की माझी मुलं, त्यांनी घेतलं शिक्षण आणि त्यांचं यश हा माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। पण या स्वास्थ्यही स्टेजवरचा रंग उतरवल्यानंतर घरात जाऊन कौटुंबिक जीवनात रंगलेलं मी बघितलं आहे आणि ही त्याची वेगळी क्षणचित्र आहेत। आता आपण काही शेवटच्या म्हणजे अलीकडच्या नाटकात येऊ। हे नाटक मला खूप वेगळं का वाटतं की त्याच्यामध्ये एक अतिशय निगेटिव्ह भूमिका आहे आणि साधारणपणे म्हणजे खलनायिकेच्या आसपास भूमिका आहे, प्रेमापोटी आई काय करते याची, आणि प्रतितयश कलाकार सहसा अशा भूमिका घेत नाहीत, असं त्यांनी ही भूमिका घेतली आणि नाटक खूपच सुंदर होतं, खूप चाललं नाही। तेवढंच काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं मी म्हणेन की खेळ मांडलेलं हे नाटक आहे की ज्याच्यामध्ये सौमित्र आणि स्वास्थ आहे। सौमित्र हा समांतर म्हणजे पॅरल थिएटर आणि स्वास्थ्य व्यावसायिक थिएटर
अशा त्या भूमिका आहेत. त्या दोन्ही भूमिकेतलं म्हणजे दोन्ही थिएटरमधलं एकमेकांचं नातं, संघर्ष, असूया आणि प्रेम हे त्या दोन व्यक्तींच्या स्वरूपात दाखवलं आहे. आणि इतकं सुंदर नाटक आहे की ते मला नेहमीच भरळ घालतं. ते पण नाटक व्यवसायदृष्ट्या खूप चाललेलं नाही आहे. आणि शेवटी म्हणजे अलीकडचं शेवट म्हणत नाही मी, ओ वुमनिया हे नाटक याच्यातली भूमिका त्यांना खूपशी आवडली नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी स्वीकारली. आणि त्या भूमिकेत त्यांनी कसा किस्सा सांगितला की त्या भूमिकेमध्ये त्यांना असं एक छान लांबलचक उखाणा घ्यायला लागतो. तर मी स्वाजोशी नरेशचं विनंती करतो की जरा स्टेजवरती या आणि तो उखाणा घेऊन जा. नमस्कार. सर्वप्रथम वी नीड यू आणि आमची टॅग यांचं मनापासून आभार मानते. हा अत्यंत घरगुती सोहळा आहे, घरात दसरा चालावा असं मला वाटतं आहे आणि खूप छान वाटतं आहे. आत्ता जयंतनी विनंती केली आहे, हे एक माझं शेवटचं नाटक होतं आणि नाही म्हणजे ते तुम्हा लोकांना नाही आवडलं ते, त्याला मी काय करू शकते. पण त्याच्यात एक फार सुंदर उखाणा होता आणि जयंतच्या आग्रहाखातर मी आत्ता तो उखाणा तुमच्यासमोर करून दाखवणार आहे. जर मी काही विसरले असेन, कारण नाटकाला आता 2-3 वर्ष होऊन गेली आहेत, ते मी लिहून संपदाजवळ दिलेलं आहे, माझं चुकलं तर ती मला सांगेल. वट सावित्रीचा पुसते वड, दारात केळीला लागलाय घड, काढायला गेले केळीचा घड, तेवढ्यात आली श्रावणाची झड. श्रावणात पंचमीचा पुजते नाग, गौराईंना आला राग, गौराईंची काढते चित्र, जेवायला आली पितर, पितरांसाठी शिजवते भात डाळ, नवरात्रीची झुलते माळ, माळेसाठी फुलं ओली, शिलंगणाची गर्दी झाली, दसऱ्याचं वाटते सोनं, दिवाळीचं आलं ना देणं घेणं, दिवाळीची उजळते पंटी, तिळगुळ घेऊन आल्या संक्रांती, संक्रांतीचं पुचते सुगड, पंचमीचा सण आला संगे धुळवड, पंचमी खेळारे रंग उडवा, दारी आला पाडवा, पाडव्याची उभारते गुढी, पाडव्याची उभारते गुढी, गुढीनी आणला दिवस नववर्षाचा, शुभ मुहूर्तावर केली सोनं खरेदी खास, ज्येष्ठी पौर्णिमेला सावित्रीनी केला उपवास, सावित्रीला लाभला पती सत्यवान, धन्य माझी कुडी, धन्य माझी कुडी, मोहनराव हेच माझे पंचप्राण. माफ करा मध्ये मध्ये विसरली आहे, पण हा असा एक उखाणा होता. थँक्यू. जोरदार टाळ्या सुहासताईंसाठी. बायकांमध्ये लगेच चर्चा झाली, मोहनराव 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 नाटकातलं नाव आहे. मोहिनी तीच आहे, कारण ज्या वेळेला सुहासताईंशी गप्पा मारण्याची वेळ आली आणि जेव्हा विचारलं की पुरस्कार जाहीर झाल्यावर पहिली आठवण कोणाची झाली, तर त्यांनी त्यांच्या यजमानांचं नाव घेतलं. पहिली आठवण माझ्या सुभाषची झाली. तेव्हा या उखाण्याचा शेवटच्या नावाचा मानकरी खरं तर ते आहेत, याची जाणीव ठेवून आपण पुढे जाऊया. आणि संगीत नाटक अकादमी या पुरस्काराचे मानकरी आपण ठरलो आहोत ही बातमी भारताबाहेरच्या देशात लंडनला असताना सुहासताईंना ऐकायला मिळाली. पण किती अभ्यासू मन असतं, एकदा ऐकलं म्हणून विश्वास नाही ठेवत स्वतःच्या पुरस्कारावर सुद्धा. मैत्रिणींना फोन केले, काही बातम्या येत आहेत का असं विचारलं आणि हे खरं आहे का ह्याची शहानिशा करता करता मग रेडिओवर बातमी आली, दूरदर्शनवर बातम्यांमध्ये सांगण्यात आलं.
आणि तेव्हा सुहासताईंनी खरं तर आनंदोत्सव साजरा केला. डोळ्यातनं झरझर पाणी आलं आणि अशा सुहासताईंना आजसुद्धा त्या पाण्याची साक्ष अशी आहे की ज्या ठाण्यात तुम्ही आम्ही अनेक वर्ष तुम्हाला पाहतो आहोत त्या ठाण्यात गंगा जमुनासारखा पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्या गंगा जमुनाच साक्षीदार आहेत तुमच्या या आनंदासाठी. या नंतरचा खरं तर महत्त्वाचा सोहळा म्हणजे सुहासताईंचा सत्कार आपण इथे खरं तर सगळे मिळून, पण स्टेज छोटं आहे, सगळे उभे नाही राहू शकणार. तुम्ही तुमच्या स्थानी त्या काय प्रार्थना करा आणि मी मात्र इथे विनंती करते चंद्रकांत कुलकर्णी यांना व्यासपीठावर येण्यासाठी. तसंच वी नीड यू या संस्थेचे सचिव संजीव साने यांना विनंती करते व्यासपीठावर येण्यासाठी. तसंच विश्वस्त जयंत कुलकर्णी यांना सुद्धा विनंती व्यासपीठावर येण्यासाठी. संजीव सर आणि ठाणे आर्ट गिल्ड टॅग या संस्थेचे अध्यक्ष मंगेश देसाई यांना विनंती करते व्यासपीठावर येण्यासाठी. आणि टॅगचेच विश्वस्त उदय सबनीस यांचं सुद्धा स्वागत करूया या व्यासपीठावर. आणि आता हा सन्मान सोहळा तुमच्या समोर होणार आहे. आपण आपल्या कृतज्ञतेने त्यांना जी भेट देणार आहोत ती अतिशय आनंदाने स्वीकारावी सुहासताई. खरं तर सुहासताई काही नको या वाक्यापासून सुरुवात झाली होती, पण माहेरचं देणं हे देणं असतं, ते घेणं हे आपलं भाग्य असतं. मी विनंती करते जयंत कुलकर्णी यांना, उदय दादांना, चंद्रकांत कुलकर्णी यांना आणि आपले मंगेश सरांना सुद्धा की आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. सत्कारात शाल श्रीफळ किती शाली सुहासताईंकडे असतील मोजायला आम्हाला सगळ्या मुलींना जावं लागेल. ए या ग तुम्ही एकदा त्या शाली मोजा ग, इतकं हक्काने सांगू शकतात सुहासताई. तेव्हा अशा सुहासताईंना शालीचं तर महत्त्व आहे, त्या वस्त्राची ऊब तर त्यांना, त्याची किंमत, त्याचं मूल्य माहिती आहे. तेव्हा त्या शालीऐवजी आम्ही त्यांना आपल्या ठाणेकरांच्या वतीने माहेरची साडी दिलेली आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि एवढंच नाही आहे सुहासताई, जो पुरस्कार तुम्हाला लाभणार आहे तो पुरस्कार ठेवायला एक उत्तम पर्सही आम्ही देणार आहोत. अर्थात त्या पुरस्काराच्या योजना तुमच्या डोक्यात सुरू झाल्या असतीलच. असे हॅलो हॅलो पुरस्काराची आधुनिक पद्धत आहे ना, हो की श्रीफळ देत असताना श्रीफळाची शेंडी कोणाकडे पाहिजे, देणाऱ्याकडे पाहिजे का घेणाऱ्याकडे पाहिजे हा नेहमीचा गोंधळ असतो. पण पर्सचं तोंड मात्र कोणाकडे पाहिजे हे पर्सला सुद्धा माहीत असतं. तुमच्या या पर्समध्ये असे असंख्य पुरस्कार येवोत आणि त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या उपक्रमांना याचा हातभार लागो. मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमची जेवढी आम्ही कामं पाहिले त्याचा खरोखर आज इथे सिम्बॉलिक म्हणूया प्रतिकात्मक सरस्वतीशी तुलना तुमच्या पुरस्कारांशी केली गेली, त्या सरस्वतीचंच द्योतक अर्थात आपले ज्ञानेश्वर यांची आम्ही प्रतिकृती तुम्हाला देतो आहोत, त्याचाही तुम्ही स्वीकार करावा. समजावून हा शब्द कित्येक वेळेला मनाला भावतो आणि तो असतो समजावून बोलणे. आणि तुमचा अभिनय कायमच आमच्या सम येऊनच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्यामुळे तुमची प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक भूमिका आमच्यापर्यंत पोहोचवलीत तुम्ही. मनपूर्वक धन्यवाद.
आता जास्त बोलले तर सुहास ते रडते. आणखी त्याहीपेक्षा मला असं वाटतं, सर्व मान्यवरांना मी विनंती करीन की आपण म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सोडून आणि सुहासताई सोडून मान्यवरांना विनंती की आपण समोर बसूया आणि आता दिलखुलासपणे एक तास गप्पा ऐकूया या दोघांच्या, कारण दोघंही एकाच कार्यक्षेत्रात वावरत असल्यामुळे. मला एकच वाक्य बोलायचं आहे, मी इथे वर आलो तर खूप माणसं होती पण टाळ्या फार कमी वाजतायत. एकदा बघू दे, जरा एकदा ऐकू दे ना जोरात टाळ्या, जरा जोर काढून वाजवा टाळ्या. पुरस्कार तेवढा मोठा आहे. नमस्कार. कार्यक्रम करायचा असं जेव्हापासून सांगितलं तेव्हा मला पहिलं वाक्य सांगण्यात आलं होतं की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बरोबर 8 टोक्याला बंद होतं. म्हणजे अशी उलटी रचना करत असताना मगापासून मी वाट बघत होतो की मग मी यांच्याशी गप्पा किती वेळात आणि किती कशा मारू. पण त्याचं एक बरं असं झालं की संपदा असेल किंवा जयंत कुलकर्णी असतील यांनी, ज्याला आपण म्हणतो आपल्याकडे हल्ली असं झालं की गुगल विकिपीडियावर आपल्याला जी माहिती असते ती निदान माहिती आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोचली. दुसरा प्रश्न सुहासताईंचा होता की अरे ठाण्यात माझं वाक्य न वाक्य लोकांना माहिती आहे आता काय काय झालं ते, तर त्याच्यातलं. आणि मग मला तिसरा प्रश्न आला की माझ्या हस्ते वगैरे, या सगळ्यातनं एक असं निघालं की जरी माहिती असलं तरी आपल्या परिवारात आपल्या कुटुंबात जो आनंदाचा क्षण असतो तो आपण सगळ्यांनी एकत्र मिळून साजरा करूया. त्याला ठाण्याच्या मला फार बरं वाटतं की सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन संस्था एकत्र येऊन त्यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे रसिक वर्ग इन्क्लूड आहे आणि त्यामुळे आपण सुहासताईंचं खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवून या पुरस्कारासाठी अभिनंदन करूया. पुरस्कार मिळाला की असं म्हणायचं नसतं, पण तसं वाक्य मी म्हणतो तुमच्या साक्षीनी की खरं तर हा पुरस्कार त्यांना खूप आधीच मिळायला हवा होता. आणि हे मी फार महत्त्वपूर्वक बोलतो आहे कारण आपल्याकडे केलेल्या कामाची नोंद होत असतानाच त्याचं जे चीज व्हावं असं वाटतं तसं होत नाही. त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने माणसं वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतात. काही काही पुरस्कारांना तर मला अशी शंका आहे, त्यामुळे मी त्या पुरस्कारांकडे सध्या डोळे बंद करूनच ठेवलेत की 60, 65, 70, 75, 80 अशा वयोगटातच ते दिले जातात जर तुम्ही त्याचा आढावा घेतला तर. त्यामुळे तिथपर्यंत जगणं हेच महत्त्वाचं आहे आधी. तर अगदीच अनौपचारिक गप्पा मारायच्या, त्यामध्ये मी माझ्यापासून सुरुवात करतो की हा बायोडाटा सगळ्यांना माहिती आहे जो आपण सुहासताईंविषयी ऐकला तो. माझ्या दृष्टीने सुहासताई काय आहेत तर ते मला तुम्हाला अगदीच घरगुती स्वरूपात सांगायचं आहे. मला स्वतःला असं वाटतं की एका वाक्यात जर मी खरंच सुहासताई तुमच्याविषयी बोलताना किंवा संपदा मला जेव्हा म्हणाली, उदय सबनीस जेव्हा म्हणाला, आम्ही कुठेतरी वैशालीकडे काम करत होतो तेव्हा हे ठरलं, म्हटलं आता ही सगळी औपचारिक ओळख आणि मग त्याचे बोलणं याच्याही पेक्षा राहू द्या ना, ऑडियन्समधला लाईट राहू द्या, नाटकाचा प्रयोग नाही आहे त्याच्यामुळे, उलट काय वाटतंय माझं बोलणं ते मला कळू देत. एकच वाक्य मला वाटलं की एका वाक्यात वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे, तर मला स्वतःला ते वाक्य असं वाटलं खूप विचार केल्यानंतर की त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये फार मजेशीर मिश्रण आहे ते. म्हणजे ते नंतर बोलतो, ते वाक्य आधी सांगतो की मला स्वतःला असं वाटतं की कलाक्षेत्रात किंवा कुठल्याही अशा पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी इथपर्यंत येतानाच्या प्रवासाकडे मागे वळून बघताना एक काहीतरी सूत्र ठरवलेलं असतं जगण्याचं, ते काम करण्याचं. त्याच्यामध्ये प्रत्येकच जण त्या शिस्तीने पॅशननी काम करत असतो, आवडीने काम करत असतो, पण प्रत्येकाचं एक सूत्र असतं. ते मला जाणवलेलं सूत्र असं आहे की सुहासताई समाजात वावरताना त्यांना अभिनिवेश नाही कशाचाच आणि रंगमंचावर वावरताना अभिनयाचा खोटा आविर्भाव नाही, या एका वाक्यात त्यांचं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं. तो आविर्भाव हा शब्द मी यासाठी वापरतो की त्यांनी कॉलेज, हौशी नाटक, राज्यस्पर्धेतलं नाटक, नंतर NSD, नंतर व्यावसायिक रंगभूमी, नंतर दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, असा सगळा प्रवास जरी केला असला तरीसुद्धा
त्या हौसेचा शिक्षणाचा प्रशिक्षणाचा सगळ्याचा योग्य तो वापर आपल्या भूमिकेची मांडणी करत असताना त्या करतात असं मला नेहमी वाटतं. त्यांचा तो सहज वावर असतो तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबरीचे जे एक जेव्हा एखादा नट किंवा नटी घडत असते त्या त्या नाट्य कारकिर्दी घडत असते तेव्हा त्या त्यांच्या आजूबाजूला माणसंही तेवढीच चांगली होती, संस्थाही तेवढ्याच चांगल्या होत्या, लेखकही तेवढेच चांगले होते. रंगायनसारखी संस्था होती, डॉक्टर लागूंची रूपवेधसारखी संस्था होती, व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची जी नाटकं आली त्या संस्थाही सगळ्या प्रतिथेश आणि प्रतिष्ठित अशा संस्था होत्या. सहकारी कलावंत डॉक्टर लागू होते, विक्रम गोखले होते, स्वतः विजयबाई होत्या, प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले वगैरे सगळीच मंडळी, म्हणजे जे जे महत्त्वाची नावं घेऊ आपण रंगभूमीवरची त्या सगळ्यांच्या सहवासात त्या वावरल्या. आपल्याकडे मी नेहमी सांगतो हे कुमार सोनी माझे ज्येष्ठ दिग्दर्शक मित्र इथं बसलेत की आमच्याकडे एका विशिष्ट प्रकारच्या कालावधीमध्ये 80 ते 90 दशकामध्ये मला फार अभिमानाने वाटायचं. मी जेव्हा स्वतः व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आणि मी वारंवार सांगायचो हे काही डिस्क्रिमिनेशन नाही पण आपल्याकडे पुरुष नटांच्या बाबतीतला चॉईस फार मर्यादित असायचा पण आपल्याकडे स्त्री अभिनेत्री तेव्हा जवळपास 7-8 अशा ताकदीच्या स्त्री अभिनेत्री आपल्याकडे होत्या जेणेकरून नाटककार दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांना त्या उत्तम अभिनयाचे आपल्याला वेगवेगळे नमुने बघता आले याचे आपण साक्षीदार आहोत. मला स्वतःला असं वाटतं की सुहासताई खूप कॅज्युअल आहेत वाटतात पण तेवढ्या त्या कॅज्युअल नाहीत. म्हणजे त्यांचं प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. संगीत असेल, नृत्य असेल, भाषा असेल, वावर असेल, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास असतो. फक्त आपल्याकडे काही नट, काही नट्या, काही अभिनेते अभिनेत्री मी किती रिसर्च केला आहे हे रोल करत असतानासुद्धा दाखवतात. तो आविर्भाव त्यांच्या भूमिकेत नसतो. त्यांची भूमिका बघत असताना आपल्याला त्या सुहासताही नसतात, ती भूमिकाच दिसत असते. आणि ती भूमिका जगतानाही त्याचा आवाज असेल किंवा काय असेल की मला ही रंगमंचाची चौकट सोडून काहीतरी वेगळंच एक मांडायचं आहे की एक ज्याला असं म्हणतो ना की माझं सिग्नेचर आहे. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच लाऊड नटांनी आपापली स्टाईल बनवली होती, एक विशिष्ट प्रकारची लकब बनवली होती. उलट ती लकब कशी होणार नाही आणि संपूर्ण भूमिका नाटकाच्या आलेखाबरोबर सादर होताना त्यांचा जो सबटेक्स्ट म्हणतो ना आपण नाटकाचा जो आशय असतो तो आपल्याला सतत दिसत असतो. त्या भूमिकेच्या मनोभूमिकेत त्या शिरलेल्या असतात आणि ती व्यक्तिरेखा दिसत असते. याची मला खूप उत्तम उदाहरणं देता येतील. म्हणजे मी स्वतः त्यांची कमी नाटकं पाहिली, म्हणजे मी आनंदी गोपाळ किंवा ही श्रींची इच्छा या काळात मी मुंबईत नव्हतोही. म्हणजे आता आपण काही त्यांच्या वयाविषयी बोलत नाही पण त्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1 वर्ष जन्माला आल्यात, हे 1.5 महिना आधी. हां, आणि त्या मी जेव्हा काही नाटकात काम करायला सुरुवात केली असेल ते तेव्हा NSDला गेल्या. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा परत येऊन त्यांची कारकिर्द सुरू झाली. तेव्हा माझी आणि त्यांची भेट दिग्दर्शक म्हणून झाली ती तर खूप उशिरा, पण प्रेक्षक म्हणून जी झाली पण ती झाली ती इतक्या प्रगल्भ स्वरूपात झाली. मला त्यांची नटसम्राटमधली भूमिका ही डॉक्टर लागून इतकीच फार महत्त्वाची वाटते कारण ती भूमिका फार तरल आहे. आणि ना ती ज्याला आपण रसायनशास्त्रामध्ये आपण म्हणतो ना की कॅटलिस्ट असतो ना, की तो प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी होत नाही आणि तो मदत करतो, अशा पद्धतीची ती भूमिका आणि त्या माणसाला पूर्णतः ओळखून त्याच्या आत जो खरं तर नटसम्राट असेल किंवा आपल्याकडे हिमालयाची सावली असेल किंवा अनेक स्त्री व्यक्तिरेखांचा आलेख एकच दिसतो वाडा चिरेबंदीपर्यंतचा, की जी आपली भारतीय स्त्रीची प्रतिमा आहे की ताट कण्याची पण तिने कधी बाणा न दाखवता त्या स्वतःच्या कुटुंबात ते विरघळून टाकून त्या माणसाला कर्तृत्ववान पुरुषाला मदत केली, त्यांचे मला फार सुंदर ती भूमिका मला होती. याच्या विरुद्ध भूमिका होती की अग्निपंख नावाच्या नाटकात खरं तर डॉक्टरांची भूमिका छोटी होती आणि सुहासतांची भूमिका मोठी होती आणि ती पण अशीच मगाशी कुठल्या तरी एका भूमिकेच्या त्याचा दिग्दर्शक इथेच बसला आपल्यामध्ये, तर ती भूमिका त्यांनी स्वीकारणं हा पण त्यांचा मोठेपणा होता डॉक्टरांनी. आणि यांनी ज्या करारी पद्धतीने ती केली होती ती अफलातून भूमिका होती. आत्मकथातलं त्यांचं काम, त्या दोघीही जणी NSDच्या मैत्रिणी होत्या आणि ते माझ्यासाठी लक्षात असं आहे की त्या भूमिका आलटून पालटून करायच्या. म्हणजे ज्योती सुभाष आणि सुहासताई तीच भूमिका, उत्तरा आणि वासंती, बरोबर आहे ना? उत्तरा आणि वासंती, कारण उत्तराची माझी गोष्ट मुलाच्या पाशी जाते.
मुलाच्या तुमच्या आठवणीपर्यंत जाते, उत्तराची कुत्रा कुत्रा का म्हणतात डॉक्टर त्याच्यामुळे यांचा मुलगा तेव्हा खूप लहान होता. आत्मकथा हे झालं, हे पण मी पाहिलं होतं. म्हणजे ही मी पाहिलेली इंटेन्स नाटकं होती. आणि मग मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर डॉक्टर तुम्हीसुद्धा हे नावाचं नाटक, जे खरं तर चार चौघीच्या आधी झालं, 2 महिने 3 महिने, आणि त्यात मला खूप आनंद झाला की मी इथे येऊन चंद्रलेखामध्ये कानेटकरांचं नाटक करून प्रवेश मिळवला होता, काम सुरू केलं होतं. पण अजित दळवीसारख्या माझ्याच रंगजाणीवा असणाऱ्या नाटककाराचं नाटक आणि त्याच्यामध्ये मोहन गोखले, सुहासताई, सुनील शेंडे, नंदू माधव, असावरी गोटीकर अशी टीम, याची मला खूप मजा होती. आणि मला वाटलं की ती पण माहिती आहे की काय लोकांना, म्हणून मला बोलवलं की काय, कारण ती सुहासताईंची माझी ओळख खूप पर्सनल दिग्दर्शक आणि नटी असण्यापेक्षा तेव्हा मी ठाण्यात राहत असे, मी वसंत विहारमध्ये राहिलो होतो आणि मी प्रयोगाला सुहासताईंबरोबरच जायचो पार्ल्याला, शिवाजी मंदिरला. काही दिवस मी तेव्हा तिकडे प्रभादेवीला राहत होतो, तेव्हा मी रिहर्सल्ससाठी म्हणून त्यांच्या घरी भेटायला म्हणून नाटक वाचायला दाखवू म्हणून आलो होतो. तेव्हापासूनची माझी त्यांच्याशी ओळख होती आणि मला स्वतःला फार मजा वाटत गेली की एक्झॅक्टली सुहासताई माझ्या आईच्या वयाच्या आहेत. तुम्हाला मगाशी सांगितलेल्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याकडे अशा काही व्यक्तिमत्व आहेत की आपण त्यांना बाई म्हणतो, दिदी म्हणतो, जी लावतो. हे एकच व्यक्तिमत्व आहे की त्यांना सगळेजण सुहासताईच म्हणतात. त्यांना कोणी सुहासजी, सुहासबाई, सुहास अक्का असं काही संबोधन नाही, त्यांना सुहासताई. कारण त्यांचा तो प्रेमळपणा, तो त्यांचा जो लाघवीपणा आहे, त्या बहीण, आई, मावशी, काकू अशा प्रकारच्या इतक्या ॲक्सेसेबल वाटतात. एका वाक्यात सांगू का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ओळख अजून पटेल, की त्या शिष्टम भारतीय या कॅटेगरीत नाही आहेत. म्हणजे मी नटी आहे, माझं काहीतरी असं आहे, त्या सहजपणे गप्पा मारतात. त्यांना तुम्ही विचारलत ना, मी त्यांना काल प्रश्न विचारला की, तो त्यांचा एक आविर्भाव फार मजेशीर आहे, तो तुम्हाला ठाणेकरांनाही माहिती आहे, मला आपण तर काय बुवा अडाणी, आपल्याला काहीच माहीत नाही, सगळं माहीत असतं त्यांना. अत्यंत चाणाक्ष, चतुर आणि बुद्धिवंत आहेत त्या. वेळा गुगलचं काय, विकिपीडिया, सगळं माहिती असतं त्यांना, पण आम्हाला तर काहीच माहीत नाही. आणि हीच भूमिकेच्या बाबतीत मला स्वतःला असं वाटलं की त्या ज्या दिग्गज लोकांबरोबर काम करत होत्या तेव्हा त्यांनी काही न बोलून दाखवता कामातून बोलून दाखवायचं हे सूत्र स्वीकारल्यामुळे त्यांची ही भूमिका त्यांनी स्वीकारली होती. आणि त्या शांतपणे काम करायच्या, एवढं साधेपणाने काम करायच्या. मला अजून आठवतं की मी त्यांना एकदा म्हणालो, तेव्हा मी डॉक्टरच्याच अर्ध्या काही रिहर्सल्सला मी प्रभादेवीवरनंच यायचो, तर या बाई ट्रेनने यायच्या, ठाण्याहून ट्रेन पकडून दादरला, दादरला सेंट्रलवरनं वेस्टर्न, तिथून पार्ले आणि पार्ल्या दीनानाथमध्ये आमची रिहर्सल होती. तर मी म्हणालो की सुहासताई तुम्ही कशा येता, कशाला एवढी दगदग करता, म्हणजे त्या अर्थाने की कोणालाही करावी लागली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, अशी आपण सगळेच करतो, पण तशी यंत्रणा घरी उपलब्ध होती. सुहासताईंच्या कारकिर्दीमधला एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की त्यांच्या अभिनयाची ओजस्विता किंवा तेजस्वीपणा का कायम राहिला, तर त्या कधीही पोटार्थी नटी नव्हत्या. त्यांनी फक्त आर्थिक व्यवसाय म्हणून या नाटकाकडे बघितलं नाही. मला आवडलेलं नाटक मी करीन, मला आवडलेल्या लेखकाचं दिग्दर्शकाचं नाटक करीन, हा एक नकाराधिकार सतत कायम ठेवल्यामुळे त्या जनरल सर्कसीमध्ये कधी सामील झाल्या नाहीत की मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. तर मी सांगत होतो, मी त्यांना म्हणालो की घरी गाडी आहे खाली उभी, 2-2 गाड्या उभ्या आहेत, तर त्या कशाला येतात तुम्ही ट्रेननी. त्या म्हणाल्या काय होतं, तालमी, 2 कारणं आहेत, एक तर मी कोकणस्थ आहे त्याच्यामुळे तालमींना काही आपल्याला पैसे मिळत नाही, त्यामुळे प्रयोग सुरू झाल्यावर गाडी वापरणार. तर मला हे वरवरचं कारण वाटलं, हे असतंही असतंच हे, म्हणजे काळे जोशी म्हणजे सगळं करेक्ट आहे ते. तर ते होतंच, पण दुसरं काय होतं ते त्यांनी मला सांगितलेलं खूप चांगलं लक्षात राहिलं. त्या म्हणाल्या की काय होतं, आपण भूमिकेचा अभ्यास वगैरे असं एकांतात करून गाडीत वगैरे नाही होत, मी स्वतः या दरम्यान लोकांना ऑब्झर्व करत करत येते, लोकांबरोबर वावरते, मी माझं सुहास जोशी पण घरी ठेवते आणि या प्रवासात मी तालमीपर्यंत पोहोचेपर्यंत मी वेगळ्या माणसांचं अवलोकन करून तिथे पोहोचते आणि माझी अंतर्गत तयारी चालू असते, हे मला फार महत्त्वाचं वाटलं. आणि ते त्यांनी आवर्जून मला सांगितलेलं माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. त्यामुळे अशा माझ्या काही पर्सनल आठवणी आहेत. मला त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा आपल्याला त्यांना बोलतं करायचं आहे, कारण आपण त्यांची क्लिप आणि त्यांच्याविषयी जी माहिती सांगून बरंच झालेलं आहे, पण मला जे मांडायचं होतं ते मला या स्वरूपात थोडंसं अनौपचारिकरित्या मांडायचं होतं की काय वेगळेपण या अभिनेत्रीचं आहे. सुहासताई,
मगाशी मी मांडलेल्या धाग्यातलं एक तुमच्या पूर्ण अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काहीच ठरवलं नाही आणि सगळं होत गेलं. असं झालं की तुम्ही फार शांतपणे ते पेरलं आणि करून घेतलं प्रत्येक वेळेला. म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ याचं मूळ जातं की अवघड प्रश्न विचारतो, काही अवघड नाही, सोपं आहे. म्हणजे NSDला मला जायचंच आहे असा हट्ट तुम्ही केला की तुम्हाला सपोर्ट मिळाला, तुमचे काही त्याच्याविषयीचे किस्से पण आहेत मी वाचले म्हणून मी तुम्हाला सांगितलं. नाही कसं आहे आता NSDचाच आपण विचार करूया की खरं म्हणजे माहिती आहे ठाणेकरांना पण 10 वेळा सांगून झालं आहे की मी काही असे हुशार विद्यार्थिनी नव्हते. BAमध्ये काय फर्स्ट क्लास मिळून MA करणार वगैरे असं काही नक्की नव्हतं. पण नाटकाची मात्र नक्कीच अटक लागली होती कारण PDAमध्ये कलोपासकमध्ये कॉलेजमध्ये मी कामं करत होते आणि त्यावेळेला सई परांजपे एकदा पुण्याला आली होती जेव्हा ती शिकत होती तिकडे आणि तिने आमच्याकडनं काही असे इम्प्रोव्हायझेशन्स करून घेतली. तर तिथून नाटकाचं शिक्षण मिळतं या कल्पनेनेच मी इतकी भारावले होते आणि माझे वडील खूप फॉरवर्ड होते तसे, त्याच्यामुळे मी कधीतरी म्हणायची की तिथे जायला पाहिजे ना. पण तशी आपली परिस्थिती पहिली एकच की तिथे लागणारे पैसे कुठून आणायचे, ड्रामा स्कूलमध्ये फी कशी भरायची, दिल्लीपर्यंत कसं जाणार आपण, हा सगळा प्रवास होताच त्याच्यात नाही म्हटलं तरी. पण नेमकं त्यावेळेला असं झालं की माझं एक सती नावाचं नाटक झालं PDAचं, PDAमध्ये व्यंकटेश माडगुळकरांचं नाटक. त्याच्यात अगदी छोटीशी भूमिका होती खरं म्हणजे माझी, काही फार मोठी नव्हती. पण ते बघायला आपले इंटरनॅशनलचे इंटरनॅशनल बुकस्टॉल पुणे याचे दीक्षित आणि केशवराव भोळे हे दोघंही जण आले होते. त्यांच्यात काय बोलणं झालं मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर एक दिवस सकाळी हे दोघं जण घरी आले आणि वडिलांना म्हणाले अरे ती काय काम करते, तिला ड्रामा स्कूलला पाठव. आणि वडील आपले हो बरं म्हणाले, पण पुढचं काय, सगळीच पंचायतच होती ती, जाणार कसे. आता त्याच्या मागची आणखीनही एक कथा अशी आहे की आम्ही 18व्या वर्षी लग्न ठरवून ठेवलं होतं. ते पण विचारायचं, ते लग्न ठरवून ठेवलं तर त्यावेळेस ते लग्न होऊ शकत नव्हतं कारण माझ्या नवऱ्याला त्यावेळेला नोकरी नव्हती. मग काय करायचं आणि मग मला पुण्यात राहून PDAची फक्त नाटकं करण्यात नक्की इंटरेस्ट नव्हता. म्हणजे आता इथे सांगायला हरकत नाही की भालबांनी मला त्यावेळेला ड्रामा स्कूलला जायला प्रचंड विरोध केला होता, प्रचंड विरोध की तू इथे PDAत राहा, इथे तुला चांगले रोल्स मिळतील, ड्रामा स्कूलमध्ये काहीही शिकायला मिळत नाही वगैरे वगैरे. आणि याच्या बरोबर विरुद्ध माझा होणारा नवरा मला म्हणत होता की तुला जर व्यावसायिक नाटक करायचं असेल तर तुला शिक्षण घेणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं वाढवून त्याच्यातनं सांगते की त्याचा फायदा बघा कसा होतो की तो मी आज तो जिवंत असेपर्यंत तो माझ्या मागे खांबासारखा उभा होता. कारण मला किती नाटकाला विरोध होता हे बऱ्याचशा ठाणेकरांना माहिती आहे की घरातलं सगळं आटपून सगळं करून. म्हणजे एक साधं वाक्य सांगते नवऱ्याचं, मला म्हणाला की जोपर्यंत तुला घरातलं सगळं येत नाही तोपर्यंत तुझ्या नाटकाचं कोणीही कौतुक करणार नाही आहे, लक्षात ठेव. त्याच्यामुळे घरातलं पण तर आलंच पाहिजे. हां मी भरतकाम विणकाम नाही शिकले, मला ते नाही जमलं, पण बाकीचं तर करता, म्हणजे घर सावरणं या गोष्टी मला करणं भागच होतं. सो त्या विरोधातनं हा माझ्या मागे उभा राहिला कारण त्यावेळेला त्यांनी मला ड्रामा स्कूलला सांगितलं की तुझा, आणि त्याचंही कौतुक खरंच सांगण्यासारखं की एक वर्षांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण तो म्हणाला की कोर्स कम्प्लीट के कर आणि मग आल्यावर आपण लग्न करू, टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा याच्यावर. हे दोन्ही याला नाही टाळ्या वाजवणार सगळ्यांना माहिती आहे. नाही नाही नाही, खूप वेळा सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणतोय. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं ते हेच की मंगेश इथे बसला आहे, आम्ही सगळे स्पर्धा प्रायोगिक नाटक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा अशा स्ट्रीम लाईनमधनं, पण त्याच्यामध्ये ना एक प्रकारचं झालं तर झालं असा एक ग्राफ असतो. प्रशिक्षणाचा एक फायदा असा असतो आपल्याला की त्या प्रशिक्षणामुळे आपल्याला नेमकी दिशा मिळू शकते
म्हणून मला नेहमी असं वाटतं, म्हणजे आपल्याकडे प्रश्न जेव्हा येतो ना की ते रक्तातच असतं, हाडातच असतं, याच्यातच असतं, असं कशात नसतं, ते खरं तर सरावात आणि करण्यात असतं, सातत्यात असतं, पण तेवढंच ते प्रशिक्षणात असतं. कारण त्यांनी तुमची पंचेंद्रिय जी उघडी होतात, तुम्हाला जे नॉलेज मिळतं, त्यांनीच की व्यवस्थित सांगितलं की, आणि त्यांची बॅच इतकी मला वाटतं की कुमार सोनी त्यांच्या नंतरच्या बॅच आहे ना? नाही नाही, खूप नंतर, हो नंतर, चार वर्षात. तर यांच्या बॅचला त्यांचं एक आठवण आहे की 10 विद्यार्थ्यांची का 20-15-14 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्यातले 6 विद्यार्थी सोडून गेले काही जमत नाही आहे म्हणून. कारण राष्ट्रीय नाट्य विद्यालय NSD ची रचना अशी आहे की तिथे संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या विभागातून 2-2 माणसं निवडली जातात आणि ती फक्त 20-22 एवढीच असतात. त्यातल्या काही जणांना ते प्रशिक्षण जमत नव्हतं म्हणून सोडून गेली आणि हे एकटी विद्यार्थिनी किंवा अजून एक कोणी? अभिनयातली मी एकटी होती. 6 जण होतो आम्ही फक्त, आमचे सगळ्यात लहान बॅच राहिले. हा, त्यांची आठवण सांगा. मला आता असं सांगायचं की दिल्लीच्या त्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला नाही झाला वगैरे गोष्ट वेगळी, पण अशा आहे का, कारण तुम्ही खूप कमी वयात दिल्लीत गेलात, त्या काळात तुम्ही दिल्लीत गेलात, महाराष्ट्र सोडून गेलात, तिथे हॉस्टेलवर राहावं लागण्यापासून, तर तिथली जी आणि अलकाजी होते, तिथे जाण्याचा सगळ्यात कल्मिनेशन पॉईंट असं होतं की तिकडे इब्राहिम अलकाजी नावाचा एक एवढा मोठा नाट्यगुरु होता की ज्याची शिकवण्याची पद्धतच आणि नाटक समजून घेण्याची रीतच वेगळी होती. तर NSD विषयीच्या तुमच्या ॲट्रँडम आठवणी आम्हाला सांगा. आता रँडम आठवणी नक्कीच सांगायला आवडतील मला की पहिल्यांदा मी जेव्हा गेले तेव्हा मला हिंदी येत नव्हतं, मला इंग्लिश येत नव्हतं, मी फक्त मराठी नाटकातनं कामं केली होती. माझा कॉलेजचा विषयसुद्धा जो फिलॉसॉफी होता त्याचं मला अजून काळजी वाटते की मला पत्र येईल युनिव्हर्सिटीचं की तुम्ही पास झालेला नाही आहात म्हणून. इतका मी कसा बसा तो अभ्यास करून मी ती पास झालेली आहे. तर त्या अशा वातावरणात, त्यातून पुण्याचं वातावरण, आमचं काळ्यांचं घर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी सनातनी, म्हणजे जिथे श्राद्ध पक्ष पूजा अर्चा अमुक तमुक सगळं चालत असे. आता त्यातसुद्धा एक गंमत अशी होती की माझे वडील मात्र अजिबात देव मानायचे नाहीत, पण घरात हे सगळं चालू होतं, त्यांनी कशालाही विरोध नव्हता केला आणि मी वडिलांच्या खूप जवळ होते त्याच्यामुळे मी त्यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेली होती. आता अशा त्या वातावरणातनं एकदम तिथे गेल्यावर पहिल्या दिवशी आमची ओळखबिळख झाली करून पहिला अलकाजींचाच पहिला तास होता आणि मग त्यांनी त्यांच्या अत्यंत कडक करकरीत आवाजात आम्हाला सांगितलं की हे शिक्षण सोपं नाही, ज्यांना सोडून जायचं आहे त्यांनी आज सोडून चला. इथे दिवसाचे मी कमीत कमी 12-14 तास मेहनत करून घेतो आणि घेणार, ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहा, त्यांनी राहू नका. सगळं झालं बरं. त्याच्यातल्या मराठी मी एकटीच होते, एक पंजाबी, एक UPतली, एक हरियाणाचा मुलगा, एक ओरिसाहून आलेला, असेच सगळे होते. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी धड कम्युनिकेशनसुद्धा करता येत नव्हतं, पण त्यातल्या त्यात जरा थोडंफार हिंदी बोलत बोलत मी त्यांच्याशी सवय केली आणि त्यांनी एक कविता दिली आणि सांगितलं की कविता पानभरभर का की समजावून सांगितल्याने कविता काय आहे ती, हिंदी कविता होती. आता म्हणे याचं काय म्हणायचं विश्लेषण उद्या इंग्लिशमध्ये करून आणा. खरं म्हणजे त्याच वेळेला मी बॅग भरून उलटी परत यायला पाहिजे होतं की इंग्लिशमध्ये त्या कवितेचं विश्लेषण मी कशी करणार होते. मला रडायला यायला लागलं. बरं, हॉस्टेल जिथे मी राहत होते पहिल्या वर्षी ते वर्किंग गर्ल्स हॉस्टेल होतं, तिथे ड्रामा स्कूलची माणसं एक दोघी होत्या, पण एक या टोकाला एक त्या टोकाला विचारणार कुणाला मी. पण मी मनाशी ठरवलं की आपल्याला जसं येतं तसं करायचं, त्याच्यामुळे मी सरळ हिंदीत लिहून काढलं. आता माझं ते हिंदी काय पण तरी लिहिलं, पण लिहिलं त्याच्यात पुण्याचं हिंदी म्हणजे वरण में भात कालो कालो के खातो वगैरे. तर ते वाचताना अलकाजी तसे थोडे हसत होते पण एकदम मला म्हणाले की आय ॲप्रिशिएट दॅट, की तू प्रयत्न केलास, आय ॲप्रिशिएट. मग म्हणाले नाही आता म्हणजे मला ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं की अभ्यास करायला पाहिजे आपल्याला खूप, कारण अभ्यास करायचा असतो हे घरात कधी कोणी शिकवलंच नाही ना, कशाचंच नाही. नाटक काय आलं, तालमी चालल्यात, मजा चालल्यात, नाटक केलं, कौतुक केलं,
अभ्यास आहे असाच, कधीतरी शेवटच्या 10-15 दिवसात काहीतरी वाचलं, 35-36 मार्कापर्यंत पोचलं, संपलं. या माणसाने, अलकाजी या माणसाने माझं जीवन इतकं बदललं. या अख्ख्या आयुष्याला एक काहीतरी शिस्त असते, प्रत्येकाकडे बघायला एक तुम्हाला एक दृष्टिकोन कमवावा लागतो. त्याच्यासाठी जी मेहनत घ्यायची असते ती कशी घेतली पाहिजे हा सगळा दृष्टिकोन या माणसाने मला दिला. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं, खाली लायब्ररी आहे आणि रोज कमीत कमी एक पुस्तक वाचून झालं पाहिजे. तर मी पहिल्या दिवशी पकडली गेलेच, ती पहिल्या दिवशी पहिल्या आठवड्यात गेलेच पकडली मी मराठी विभागात, तिथे जाऊन बघूया काय आहे वगैरे. हे नेमके माझ्या मागे, आमचं दुर्दैव असं आहे ना, तिथे एकटी लायब्ररीत नव्हते, मी बरोबर अलकाजी साहेब मागे. सुहास नॉट नो नो हां नॉट दोज बुक्स, आय विल गिव्ह यू, असं म्हणून त्यांनी मला सोपी सोपी हिंदी आणि इंग्लिश नाटकं काढून दिली की ही वाच. आणि तिथून माझ्या वाचनाला सुरुवात झाली, आवड इतकी निर्माण झाली की पुढे मला वाटतं मी जवळजवळ लायब्ररीतली सगळी पुस्तकं वाचून माझी झालेली होती, टेक्निकल सोडून, कारण टेक्निकलमध्ये मला इंटरेस्ट नव्हता आणि त्यांनीही मला कधी आग्रह केला नाही की तू टेक्निकल पुस्तकं वाच म्हणून. तुला अभिनयावरची आहे तेवढी जरूर वाच, तेवढी अशी असं माझं ते तिथल्या याची सुरुवात झाली. आणि मग ड्रामा स्कूल म्हणजे गंमत होती. तिथे केलेली एखादी भूमिका आठवते का? खूप काही आठवत आहे, त्यातल्या त्यात सांगता येईल असं काही? सांगता येईल असे एक आता पटकन आठवली, म्हणजे थ्री सिस्टर्स नावाचं नाटक होतं, चेकाऊचं बरोबर. आणि त्याच्यातल्या मधल्या बहिणीची नाशाची भूमिका करायची मी, आणि अलकाजी साहेब स्वतः बसवत होते. बरं, त्याच्यात नसिरुद्दीन शहा, ओमपुरी, कारण हे सगळे सेकंड इयरला आलेले होते तोपर्यंत. आणि त्यांची बॅच खूप मोठी होती, आमची लहान राहिल्यामुळे त्या बॅचला जवळजवळ 18 मुलं घेतली होती. आणि ह्या नाटकातही कास्टिंग खूप होतं. म्हणजे हे ओमपुरी आणि नसिरुद्दीन शहा तुम्हाला ज्युनियर? मला एक वर्ष ज्युनियर आहे. एक जसपाल म्हणून होता, तो पण फार चांगला नट होता. आणि हे कास्टिंग बिस्टिंग झालेलं तालमी यांच्या कडक पद्धतीने चालू झाल्या. पण अलकाजी साहेबांचं तेही होतं की गंमतही करायचं आहे, मध्ये जोक्स सांगायचे, कुणावर जोक्स करायचे, त्याच्यामुळे वातावरण खूप छान असायचं. आणि एकदा असं काहीतरी होतं की नाही स्टेजवर, की म्हणजे तालमीत विशेषतः, की एकदा आपण हसायला लागलो किंवा ते हसणं थांबतच नाही, हसतोय आपलं हसणंच थांबेना. बरं, माझा आणि ओमपुरीचं सीन की तो मला सोडून चालला आहे आणि मला रडू येत आहे, अशा वेळेला मला हसूच आवरत नव्हतं. काय करावं काय करावं, म्हणजे अक्षरशः सॉरी सर म्हणायचं ना, आपलं परत हसूच येत आहे. आणि नाही विश्वास बसणार तुमचा कोणाचा, पण ते खुर्चीवरनं तरा तरा उठत आले आणि त्याने खाडकन माझ्या मुस्कटात मारून दिली. त्या अपमानाने जे खरं रडणं आलं, खरं रडायला सुरुवात झाली. त्याचा उपयोग बघा त्यांनी मला नंतर कसा सांगितला, की आत्ता तू वाक्य बोललीस त्यावेळेला कुठे हुंदके आले, कुठे तुझा श्वास अडला. ह्या वाक्यांमध्ये आत्ता जसं खरं झालं तसं तुला नाटकात खोटं करायचं आहे. बरोबर. आणि लोकांना ते खरं वाटलं पाहिजे. हा अभ्यास या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवत गेल्यामुळे फार खूप वेगळं शिकवलं रे त्यांनी. किंवा आणखी बरीच नाटकं केली, खरं म्हणजे जसमा उडन सारखं नृत्य नाट्य केलं. म्हणून मला जसमा उडन विषयी पाहिजे होतं, कारण तुम्ही कोठारींचं उदाहरण दिलं. तिथे आमची डान्स टीचर होती रीटा कोठारी म्हणून, आणि मी म्हटलं ना तुला की मी ॲक्टिंगला एकटी स्टुडंट, त्याच्यामुळे दिग्दर्शन आणि स्टेजक्राफ्टवाल्यांना डान्स नसायचा. या महामायाच्या ताब्यात मी एकटी सापडलेली, त्याच्यामुळे ती मला तिच्या क्लासला इतकी राबवून घ्यायची की मध्येच कधीतरी मॅडम पाणी पिके आहो किंवा ते म्हणायचे हां जाओ, ते माझं असं घामाने निथळलेलं सगळं रूप पॅसेटमधनं जाताना सगळे अच्छा मिसेस कोठारीका क्लास आहे, मिसेस कोठारीका क्लास कळायचंच ते, की कारण इतकं घामटं कोण काढणार माझं. पण त्या बाईने मला जे शिकवलं, आता सोडा मी 72 वर्षी मी नाही काढू शकले, पण मला डान्स मुवमेंट एक ती जी ग्रेस असते ना याची, ती त्या बाईने शिकवली. क्या बात. आणि गमत अशी की प्रत्येक नटाला किंवा नटीला ही ग्रेस खूप महत्त्वाची असते. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही स्टेजवर कसे उभे राहता आणि तुमच्या हालचाली कशा करता, याच्यात येणारी ग्रेस
तुमच्या आवाजातला चढउतार किंवा त्या शब्दांची गोडी ही जशी स्वरांनी किंवा सुरांनी येते तसंच मुवमेंटसुद्धा डान्सनी येते. आणि हे सगळं तिथे शिकवलं गेलं ना. हे पिढीत कोण शिकवणार होतं मला? आज माझी सेवा चौहान झाली असती, दुसरं काही झालं नसतं माझं. यांच्या आता तुम्ही म्हणालात की विषयातून विषय निघत जातो, तसं की ओमपुरी आणि नसरुद्दीन शाह एका वर्षांनी तुम्हाला ज्युनियर होते, यांच्याशी इंटरॅक्शन किंवा त्यांच्याबरोबरच्या त्या काळातले ते आता माहिती असलेले ते आणि त्या काळातले ते याच्यामधली काही इंटरॅक्शन तुमच्यामध्ये झालेली आठवते का? नाही, थोडंफार झालंय, नाही असं नाही, कारण पुरी बरोबर नाही झालं. पुरी मुंबईत आल्यापासून माझी फारच एक दोनदा भेट झाली असेल त्याची. पण नसिरुद्दीन बरोबर मी नाटक केलं. हो, हां, मी प्रतिबिंब केलं. कास्टिंग काय, सत्यदेव दुबे, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक आणि मी. क्या बात. असे आम्ही चौघ जण होतो त्याच्यात. हिंदी प्रतिबिंब ना. आणि याचे आम्ही 20 का 22 प्रयोग केले. पण त्या नाटकाची आठवण मला एवढीच आहे की तालमी चालू असताना नसिरुद्दीन मला रोज सांगायचा एकदा, वो लाल लाल कुर्सिया सामने दिखाई देती है, ध्यान में रखो, मराठी नाटक से आई हो, हाउसफुल शोज देखने की आदत है तुम्हें, यहाँ भटक जाओ, यहाँ बस पूरी कुर्सिया खाली रहने वाली है. आणि खरंच 5-6 लोक यायचे रे नाटक पाहायला. पण त्याच्यात तेवढ्याच शिस्तीने तितक्याच सिन्सिअरली तो प्रयोग करायचा, हे आमचं नक्की होतं. वा, फारच छान. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही NSD पासआउट होऊन मुंबईत आलात. मग NSD आल्यानंतर आधी लग्न केलं का डायरेक्ट व्यावसायिक नाटक सुरू केलं? लग्न केलं आधी का व्यावसायिक नाटकात कामच करणं सुरू केलं NSD आल्यावर? नाही, पहिले 6 महिने मंगळागौरी टंगळागौरी असं एक होऊ देत असं आमच्या, म्हणजे दिल्लीहून परत आल्यानंतर श्रावण महिना होऊ दे, काय जरा मोठ्या माणसांना खुश ठेवा बाबा ते. ओके, ठीक आहे. म्हणून पहिले 6 महिने काहीही बोलायचं नाही असं ठरलं होतं. जून मध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मला वाटतं कुठे कधीतरी आम्ही हे नाटक पाहायला गेलो होतो विजयाबाईंचं, मला माडगुळकरांचं नाटक होतं कुठलं तरी, व्यंकटेश माडगुळकरवाडी, नाही 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 ते संघाचं होतं, हे रंगायांचं नाटक होतं, मीना सुकटणकर होती त्याच्या. तिथे मला सोनटक्के भेटला, ओके, म्हणजे कमलाकर सोनटक्के. आणि कधी आलीस, काय करतेस? तर म्हटलं आली आहे, मग काम करणार का? म्हटलं हो करणार की. अशा पद्धतीने मला पहिलं रक्त नको माझं प्रेम हवं काम मिळालं. मग ते काम झालं असणार बऱ्यापैकी, त्याच्यामुळे बॅरिस्टर, हां, त्याच्यामुळे बॅरिस्टर नाही, मग आधी आनंदी गोपाळ, आनंदी गोपाळ, आधी श्रींची इच्छा रादर मध्ये. पण श्रींची इच्छा मी 4 महिन्यात सोडलं. निकटे होते बरोबर तुमच्या ना? निघते निघते होता. पण ते 4 महिन्यात सोडलं चंदू, त्याचे 4 महिन्यात मी 128 प्रयोग केले. अरे बापरे, 1 वर्षाची मुलगी घरी. चंद्रलेखाचं नाटक नाही, नाट्यमंदा शिंदे, त्याच्यामुळे मी म्हटलं नाही अहो मला नाही जमत आहे, कारण चालायला लागलं नाटक की त्याचे सारखे प्रयोग, खेचून घ्या पैसे. म्हटलं असं मला हे ड्रामा स्कूलमध्ये नव्हतं शिकवलं, हे शिक्षण हे वेगळंच शिक्षण आम्ही या मुंबईत आल्यावर घेतलेलं आहे की हे असे प्रयोग करायला लागतात. आणि रोजचा घरातला विरोध किती वेळ सहन, बरोबर, त्याच्यामुळे 4 महिन्यात मी म्हटलं मला काढून टाका आता तुम्ही, मला नाही जमणार आहे असं करायला. आणि तेव्हा तुम्ही काहीतरी बोलताना तेव्हा सोनाली तेव्हा झाली होती? हो, 1 वर्षाची होती सोनाली तेव्हा. अच्छा, त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आपल्याला जमणार, मी सोडून दिलं. मग अण्णांनी मला परत आनंदी गोपाळसाठी बोलवलं आणि आनंदी गोपाळचं एकच बरं होतं की काशीनाथ घाणेकर दिवसाला 2 प्रयोग करायचे नाहीत माझ्या फायद्यासाठी. आणि दुसरे पण डॉक्टर नंतर जे भेटले तेही दिवसाला 2 प्रयोग करायचे. नाही नाही, ते रविवारी करायचो ना आम्ही कन्यादानचे 2 प्रयोग, पण ते फक्त रविवारी होतं, ते आणखी छान होतं. आणि त्यांचं ते रात्रीचे प्रयोग करायचे नाहीत आणि दिवसाला 2 प्रयोग करायचे नाही, दोन, हा, रविवारी फक्त रविवारी 2 प्रयोग, त्याच्यावर ते फार बरं पडायचं. मग आनंदी गोपाळ, आनंदी गोपाळ मिळालं, मग माझे लाईन, मग बॅरिस्टर मिळाल, मग बॅरिस्टर. नाही नाही, मी मुद्दाम प्रवासामध्ये अशा टप्प्यावर आणून तुम्हाला सोडतोय की जे बॅरिस्टर मिळालं त्यात भले नंतर तुम्ही काही विजयाबाईंबरोबर सतत सगळ्या नाटकात नव्हतात, नाही नाही, पण तुम्ही बॅरिस्टर नावाच्या महत्त्वाच्या नाटकात होतात की तेव्हा बाई पण नुकत्याच वेगळ्या पद्धतीने त्या नाटकाकडे बघून, आणि दळवींबरोबरचं नाटक म्हणजे इतकी दिवस तेंडुलकरांचं नाटक करता करता त्यांनी ते नाटक स्वीकारून त्याची रचना केली होती. आणि तेव्हा तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही की
राधक्का या होत्या भाऊराव प्रदीप वेलणकर, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले आणि स्वतः विजयाबाई आणि दिलीप कोलटकर. नाही कोण? नाही, दिलीप याला होता, लाइटिंगला होता. नाही, अजून एक तो छोटा घरातला होता, तो कोण होता? आपला हा होता ना सुनील, सुनील तावडे होता. तावडे, सुनील तावडे होता, तावडा होता. म्हणजे आता ते त्या पद्धतीने, तर त्या नाटकाच्या, म्हणजे आता मी असं म्हणतो की एकीकडे भालबा केळकर आवड, तिकडे अब्राहिम अलकाजी आणि त्याच्यानंतर विजयाबाई, या त्रिसूत्रामध्ये बॅरिस्टरचा प्रवास कसा होता तो सांगा. खरं सांगायचं तर बॅरिस्टर ज्या वेळेला मिळालं तेव्हा खरा मला मनापासून आनंद झाला, कारण विजयाबाई पण अलकाजींच्या स्टुडंट, त्याच्यामुळे कुठेतरी ती एक पठडी मला मिळणार होती करायला, आणि ती खूप महत्त्वाची होती. आता आनंदी गोपाळमध्ये फारच वेगळं होतं सगळं, म्हणजे ज्याला तुम्ही प्युअर कमर्शियल, ज्याला खरं आवडतं जे त्यावेळेला, हां मेलोड्रामा हा सगळा होता, त्याच्यामुळे ते हाऊसफुल प्रयोग होत होतं, ते काशीनाथ घाणेकरमुळे होत होते हेही मला माहिती आहे. पण आता ही श्रींची इच्छामध्ये निघते मी आणि उषा सरपोतदार तिघं आम्ही ड्रामा स्कूलचे होतो, पण तरीसुद्धा या मराठी रंगभूमीच्या एक जी पठडी आहे त्याच्यातनं बाहेर पडायला आमचे प्रेक्षकच तयार नसतात. आणि त्याच्यामुळे आम्ही कितीही म्हटलं तरी दारव्हेकर आम्हाला परत परत सांगायचे की आम्हाला खूप कौतुक वाटतंय, तुम्ही वेगळं काहीतरी करताय पण इथे नका करू, इथे हे असंच पाहिजे. त्याच्यामुळे आणि ते नाटक 4 महिन्यात सोडलंच मी, त्याच्यामुळे मला फार ताप झाला त्याचा. पण आनंदी गोपाळमध्ये तर असे 2 ग्रुप होते, पेंढारकरांचे म्हणजे ललित कलादर्शची पठडी रे, म्हणजे किती वेगळी असेल मला सांग. आता त्याच्यातनं मी आनंदी कशी करायची, आणि समोर काशीनाथ घाणेकर, आणि समोर काशीनाथ घाणेकर. पण एवढंच झालं की मी म्हटलं होतं नाही आपण शिकलेले आहोत, काहीतरी तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. अगदी आत्ता जशी आनंदी कुणीही केली असती तशी मला नाही आहे करायची, आपण काहीतरी वेगळं करून बघायचं आहे. आणि माझ्या नशिबाने प्रेक्षकांना ती खूप आवडली. आता बॅरिस्टर आलं, त्यावेळेला पहिला आनंद काय झाला असेल तर मला या पठडीत काम करायला मिळालं. आणि विक्रमला किंवा प्रदीपला हे बाईंच्या हाताखालनं गेलेली, त्याच्यामुळे ते त्या रिहर्सल्स म्हणजे निव्वळ आनंद, दुसरा शब्द नाही त्याला, अतिशय सुंदर रिहर्सल्स व्हायच्या. तेव्हासुद्धा मी अशीच ठाणे दादर ग्रँड रोड अशी लोकलने जाऊन तिथून चालत गोवा हिंदूच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे तालमी करायच्या. 10:30 पोचायचं, 5 निघायचं, दोन्ही वेळा गर्दीच्या बरोबर लोकलच्या, आणि त्यावेळेला संध्याकाळी घरी यायचं. जाताना डायलॉग्स पाठ करायचे, येताना आता भाजी कुठली आणायची, काय करायची, आज रात्रीला काय करायचं, असं करत यायचं. पण तुमच्या लक्षात आलं का त्याच्यामुळे ठाणे आर्ट गिल्डची माणसं पण ठाणे का सोडत नाहीत, तर भूमिकेची आणि कामाची तयारी होते. नाही, तुला एक विजयाबाईंचं पण सांगण्यासारखी गोष्ट आहे की मी जेव्हा त्यांना म्हटलं की बाबाई मला सगळं घरातलं करून आल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही, तर म्हणे ही दोघं आहेत ना वेडी, विक्रम आणि प्रदीप, त्यांची घेईन मी रिहर्सल, तू ये उशिरा. त्या दोघांचे सीन बाई सकाळी घ्यायच्या आणि मला 11:30 तू ये म्हणून सांगितलं. बरं, आता बॅरिस्टरची कशी गंमत झाली सांगते की हे त्या लिखाणातच एक काहीतरी खूप गंमत होती नो डाऊट, पण बाईंना तो एक सेन्स होता की दळवींना नाटक नाही लिहिता येत. बरोबर, दळवी कादंबरी जसे लिहितात तसं नाटक नाही त्यांना करता येत, तर त्यांच्याकडनं त्यांनी लिहून घेतलं. पण नंतर हा प्रवेश इथे, तो इथे, मग ते वाक्य त्याच याच्यातच टाकूया, रिकन्स्ट्रक्शन, सगळं रिकन्स्ट्रक्शन विजयाबाईंनी केलेलं आहे. आणि त्याच्यात कुठे कुठे जिथे जास्ती घालावं असं वाटलं तिथे दळवींना सांगून की मी इम्प्रोव्हायझेशनने यांच्याकडनं करून घेणार आहे. त्याच्यामुळे तो एक सीन माझा आणि प्रदीपचा होता, मला वाटतं अगदी लग्न झाल्या आम्ही येतो आणि मग ती मुंडावळ्या काढते, मुंडावळ्या दाखवते आणि मग ते दोघं जण खेळत मुंडावळ्या बांधून बघूया. हा सीन इम्प्रोव्हायझेशनने बसवलेला आहे, हा लिहिलेला नाही आहे. मग तू काय बोलशील, तू काय बोलशील, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, असं करत करत बसवलेला सीन आहे. आणि मुख्य कसं झालं, विजयाबाईंचा आदर्श मला एक एवढ्यासाठी वाटला की एकदा भूमिका करायची आहे ना, मग त्याच्यासाठी आज
आज तरी फार पाहते मी, त्याच्यामुळे सांगते की नटणं मी दिसते कशी हा प्रश्न ज्या वेळेला नट्या डोक्यातनं बाहेर काढतील त्याच वेळेला फक्त त्या ॲक्ट्रेस होतील. करेक्ट. मी दिसते कशी हा प्रश्न नसतो तिथे. म्हणजे आता दळवींनी मला वर्णन करू दे की ती सुंदर आहे, ती अमुक आहे, ते तमुक आहे. बाई मला मेकअप सुद्धा करू द्यायच्या नाहीत. मेकअप नाहीत, एक मोठं कुंकू लाव तुझा, तो काय आंबाडा आपण घालायचो, एक साधं लुगडं नथ काय असेल ते, जे देवाने दिलेलं असेल तशी येऊन उभी राह. तो तुला सुंदर म्हणाला की बाकी प्रेक्षक सुंदर म्हणते. इतकं साधं होतं मेकअप. मेकअप कशाला, बाई पण कधी करायच्या नाहीत, विक्रम कधी करायचा नाही. बरोबर. आज म्हणजे बाहेर पडायचं तरी मेकअप शिवाय कोणी पडत नाही असे. तर या साध्या साध्या गोष्टी ज्या मला खूप भावल्या बाईंच्या, किंवा दौऱ्यावर सुद्धा, दौऱ्यावर आता आम्ही खूप दौरे केलेत बॅरिस्टरचे, बाई कशा वागायच्या आणि आता नंतरच्या ज्या ज्या लोकांबरोबर मी दौरे केले ते लोक कसे वागले याचं मला खूप फरक जाणवलाय. जिथे जाऊ ते ॲडजस्टमेंट बाईंनी केलेली. बरोबर. जिथे जाऊ ते, हे अगदी घाणेरडं हॉटेल आहे बाई, काय करायचं आता, आता राहायचं ग बाई, काय करणार आपल्याला, जे आपल्याला वाटेल तेवढा स्वच्छ आपण करून घेऊ, संपलं. इतक्या साध्या. त्याच्यामुळे खरं सांगते की लक्ष फक्त नाटकावर असायचं. बॅरिस्टरमध्ये मी हेच महत्त्वाची गोष्ट शिकले. बरोबर. नाही पण फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. तुम्हाला एक कळीचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही काम तर केलं आहे आणि त्या पण तुमचा उल्लेख वारंवार करतात, त्यांच्या त्यांची म्हणून एक नट नटांची पूर्ण फौज आहे. तुम्हाला बाई दिग्दर्शक म्हणून जास्त आवडतात की अभिनेत्री म्हणून जास्त आवडतात? मला दिग्दर्शक म्हणूनच आवडतात. आणि अभिनेत्री म्हणून त्यांचं काम कुठलं आवडलं? अभिनेत्री म्हणून मला त्यांचं संध्याछाया खूप आवडलं होतं. पण आता 72वं वर्ष आहे मला, हरकत नाही स्पष्ट बोलायला की मला बाई बाईंचा जो अभिनय आहे ना तो थोडासा बघा वाटतो. जे मगाशी तू जे वर्णन केलंस की अरे असं नॅचरल व्हायला पाहिजे की लोकांना वाटतंय की खरंच त्या घरात उभी आहे, खरंच तसंच करते. करेक्ट. तसं बाईंचं नाही आहे. बाई थोड्या बघावाल्या आहेत की बघा मी कसा अभिनय करते, असं माझं मत आहे. हा बरोबर आहे, अगदी बरोबर, सगळ्यांना मानावं असं म्हणायचं. मगाशी तू एक मुद्दा बोललास, तो मला बोलायचं आहे की बाईंच्या इतर कुठल्या ह्याच्यात मी फार कामं केली नाही. विजयाबाईंचं हे वैशिष्ट्य की त्या रोलसाठी ती व्यक्ती, म्हणजे तीच व्यक्ती मिळाली पाहिजे. एक तीन चार नावं काढतील नाही असं नाही, त्याच्यातला नंबर लावतील, एक दोन तीन चार, ही नाही मिळाली तर ही, ही नाही मिळाली तर ती, पण असे त्यांची कास्टिंग ठरलेलं आहे. आता नीना आणि भारती महासागरमध्ये ज्या वेळेला घेतल्या त्यावेळेला नीनाच्या जागी त्या मला घेऊ शकत होत्या नाही असं नाही, पण ठीक आहे माझी घरचीच अडचण होती, मला त्यांनी विचारलं होतं. पण म्हटलं आता बाई एका वेळेला दोन नाटकं मला नाही करता येणार, लगेच आलं ना, त्याच्यामुळे बॅरिस्टर चालू आहे तर मी हे दुसरं नाटक नाही आत्ता करू शकत. आणि नीनाने ते अप्रतिम काम केलं, अप्रतिम केलं. त्यावेळेची गंमत अशी आहे की तेव्हा मी मोहनबागकडे हे करत होते, नंतर कुठलं गोष्ट जन्मांतरीची, गोष्ट जन्मांतरीची, त्याच्यात मी अशी मॉड वगैरे बर तो मोठा गाऊन अंगावर आणि निनी चाळीतली हो. बरं बॅकग्राऊंड पाहाल तर आमची एक्झॅक्टली विरुद्ध आहे. बरोबर विरुद्ध. हो हो अगदी अगदी. त्याच्यामुळे आम्ही दोघे जणी बाईंना विचारायला गेलो होतो, बाई कसं करायचं हो ते सोफिस्टिकेटेड वगैरे मी कसं करू. निनी पण गेली विचारायला, बाई चाळीतलं म्हणजे मग मी कसं करू वगैरे झालं सगळं. बाईने आम्हाला दोघींना बसवलं, दोघी एक 8 दिवस बरोबर राहा, एकमेकींना ऑब्झर्व करा आणि करा आपापल्या भूमिका. इट वॉज सो सिम्पल. म्हणजे बाईंनी निनाला तर तिची साडी बघ पेटीकोट दिसतोय ना, असा पेटीकोट दिसला पाहिजे तुझ्या याला. ते निनाचं सांगितलं की निना अशी बदनाच अशी हे करते ना नखं बघा, ते बघते बघते ती ते बघते नखं बघते ना, तू बघशील अशी कधी नाही ना, माशी नखं बघायची ना. सो सिम्पल पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं पुरुषसाठी रिमा शिवाय दुसरं कोणी विचारच करू शकत. बरोबर. करेक्ट. त्या रोलला ती किंवा तो, म्हणजे तोच विक्रमला बाईंनी आधी सांगितलं होतं तू करू नकोस हा रोल, विक्रम तुला जमणार नाही आहे.
पण जेव्हा कुणीच मिळेल ना आणि विक्रमचं नाव पक्कं ठरलं तेव्हा बाईंनी त्याला सांगितलं होतं, विक्रम मी 12-12 तास मेहनत करून घेईन तुझ्याकडनं, तुझी करायची तयारी पाहिजे. खरंच विक्रमनी मेहनत केली. कुठल्या? बॅरिस्टर. हा नाही नाही, मला माहित नव्हतं की, मला असं वाटलं तुम्ही पुरुष वर्ण डायरेक्ट. नाही नाही, पुरुषांना ना होता त्याच्यावर, ते वेगळंच होतं, त्याची ती फिट भूमिका होती. पण तिथे विचार करून बघ बरं, त्या काळात नानाचे अशिवाय दुसरा कुणी नव्हता पुरुषला. बरोबर. नाही, त्या त्या विषयातून विषय निघतो तर आपल्याकडे रचनेच्या बाबतीत लक्षात येतं की नकळत दळवींनी पण त्याच्यामध्ये तो धोतरातला नेता लिहिला होता. लिहिताना त्यांच्यासमोरही तो निळूभाऊन टाईप एक कॅरेक्टर होतं, पण बाईंनी तो सफारीवाला आणि आमदार नवीन कल्चरचा जो पुढे रुजणार होता तो नाना पाटेकरला देऊन त्याची एक वेगळी शैली निर्माण केली. म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो ना की एक स्टॉक कॅरेक्टर्स किंवा ठराविक पद्धतीच्या साचेबद्ध पद्धतीतून बाहेर काढून त्यांनी त्याची रचना केली. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ की 8 हॉल बंद करायचा. नाही नाही, ते काही म्हणत नाही. आता आपण त्यांनी उठा म्हणल्याशिवाय उठायचं नाही. त्यांना उठायचं असलं बरं. तुम्हाला याची सवय पुण्यातल्या मंगल कार्यालयापासून नाही का? 3-3 बेल वाजवतात ते पुण्यातले मंगल कार्यालय. 3-3 बेल वाजवतात 16-16 म्हणून नाश्त्याला वगैरे आपण ऐकायचं तसं नाही. बरोबर. प्रश्न असा विचारायचा आहे की जसं हे व्यावसायिक नाटक म्हणजे प्रशिक्षण व्यावसायिक नाटक वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबरचं काम आणि कारण मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मगापासून विचारायचा तो हा की तुम्ही मगाशी जो पठडीचा उल्लेख केला, शैलीचा उल्लेख केला, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या नाटककारांबरोबर तुमचं काम झालं, वेगवेगळ्या पद्धतीच्या शैलीच्या अभिनेत्यांबरोबर तुमचं काम झालं. डिस्टिंग म्हणजे अगदी असं ठळकपणे सांगता येईल की डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि डॉक्टर लागू काय फरक नट म्हणून सांगता येतो? जमीन आसमान. हा नाही, तोच मला हवा आहे. एक ऑब्झर्वेशनच्या स्वरूपात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण डॉक्टर लागू पूर्णपणे अभ्यासू. आपण जे म्हटलं मगाशी ते की माझ्यासाठी नाटक नाही, नाटकासाठी मी, आणि सगळ्यांनी मिळून नाटक करायचं आहे. इथे एक्झॅक्टली विरुद्ध, मी आहे म्हणून नाटक आहे, नाही तर नाही. स्टार आणि ऍक्टर मधला फरक जो आहे, ते स्टार होते, ते हाऊसफुल नट होते. बरोबर. आम्ही कुणीही हाऊसफुल नट नाही. आम्ही अत्यंत चॉईसेस कामं केली, आम्हाला आवडतील ती, आणि प्रेक्षकांना जी आवडली असतील ती त्यांनी त्या त्या वेळेला ॲप्रिशिएट केली आहेत. जी नाही आवडली ती त्यांनी येऊन सांगितलंही आहे, आणि जे ते आम्हीही मान्य करणं भाग आहे की आम्हाला एखादं नाही व हे तुमचं नाटक नाही आवडलं असं म्हटलं तर त्याच्यात गैर काही नाही आहे. नाही प्रश्न नाही, गैर काहीच नाही आहे. हा कामाच्या पद्धतीचा आपल्या सगळ्या प्रश्नोत्तरामधनं आणि प्रवासामधनं आणखीन एक मोठा आलेख आपल्याला दिसतोय, तो मी पण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांनी जेव्हा काम सुरू केलं त्याच्यानंतरच्या खूप महत्त्वाच्या म्हणजे वेगळ्या टप्प्यावर मी तिथे आलो किंवा नंतर मंगेश आला किंवा त्याच दरम्यान माझ्या अगोदर कुमार होता, ही सगळी मंडळी आम्ही पाठोपाठची आहोत, एकाच ज्याला पाठीवरची भावंड असल्यासारखी. हा फरक जो झाला लिखाणातला, दिग्दर्शनातला, अभिनयातला आणि प्रेक्षकातला, त्यांची त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सतत तक्रार होती किंवा मगाशी नसरुद्दीन शाहच्या वाक्यातलं हे जे होतं की इथे आपल्याला चारच खुर्च्या दिसणार आहेत तरी आपल्याला नाटक करायचं किंवा आपण हाऊसफुलचंच नाटक करायचं किंवा आपण हे नाटक करायचं आहे किंवा नाही करायचं, या सगळ्या प्रकारामध्ये मला नेहमी असं वाटतं की स्टेजवरची जी माणसं असतात किंवा विंगेतली जी माणसं असतात, नाटककार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि स्टेजवरचे ॲक्टर आणि प्रेक्षक, यांच्यामध्ये नेहमी आपल्याकडे तो तफावत एक निर्माण होते आणि ज्याला आपण म्हणतो ना बाय डिफॉल्ट थोडंसं नंतर ते चांगलं रुजतं आपल्याकडे. आपल्याकडे आधी लोकप्रियता ते आवडणं, म्हणजे आवडण्याचं रूपांतर अभिरुचीमध्ये करण्यासाठी जी काही महत्त्वाची कामं झाली त्याच्यामध्ये सुहासताई खूप महत्त्वाच्या साक्षीदार आहेत, त्यामुळे तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आता मला जरा एक मध्ये तू विचार, पण मला एक मध्ये लोकांना सांगा ना, आनंदाने सांगा असं वाटतं. सांगा प्लीज प्लीज. नाही, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की नेहमी तुमच्या आपल्या उत्तरात वडील झाले, केशवराव बोळे झाले, दीक्षित झाले, नंतर सुभाष जोशी झाले, सासूबाई नाही आल्या पण ठीक आहे, पण मला याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मुलं जी आहेत त्यांचा काही सपोर्ट नसतो, पण आपली आई ॲक्ट्रेस आहे, आपली ती व्यावसायिक अभिनेत्री आहे, ती आपल्याला कमी वेळ उपलब्ध होते किंवा तिथपासून तर त्यांना कळायला लागल्यानंतर ती अभिनेत्री याचं महत्त्व वाटेपर्यंत, त्यांच्याविषयी बोला. हां,
हे मी नंतर बोलते, पण मला जरा आधी दोन वाक्य जरूर चंदू विषयी बोलायचं. अरे बापरे, त्याच्या आधी मी सांगतो, माझ्याकडे खूप मोजकं काम स्वस्थांनी केलं. डॉक्टर तुम्ही सुद्धा भेट नावाचा सिनेमा, आणि त्याच्यानंतर चुकभूल द्यावी घ्यावी, आणि तिन्ही वेगवेगळ्या जॉनरची मजा होती. आणि मला फार आणि मला सगळ्यात आनंदाने तुम्हाला सांगायचं आहे, मला विशेषतः जे नाटकातली मंडळी त्यांना सांगायचं आहे की तालमींविषयी कंटाळा वाटणाऱ्या नटांविषयी माझ्या मनात अजिबात आदर नाही. तर तालमींविषयी जागरूक आणि खूप शिस्तपूर्ण असणाऱ्या माणसांमध्ये यांची नोंद मी करतो, कारण ज्या पद्धतीचं काम करताना जे रचनेत आपण माणूस काम करतो तर तालमीत आपण प्रगल्भ होत असतो. रियाज हा महत्त्वाचा आहे, तो प्रयोग तेवढाच झाला पाहिजे, पण तो रियाज जो जास्त महत्त्वाचा आहे. आणि खरं तर सगळं तुमचं शिक्षण आणि तुमचं उन्नयन, असा मोठा शब्द वापरू आपण, ते खरं तालमीत होतं. आणि तुम्हाला ती भूमिका कळते, माणसं कळतात, त्या नाटकाचा प्रिमाइस कळतो, त्याचा सबटेक्स कळतो, पद्धती करतात कळतात, आणि त्याच्यातलं एक तारतम्य ठेवावं लागतं. चंदूची आणि माझी ओळख, आम्ही औरंगाबादला मला वाटतं कन्यादानचा प्रयोग करायला गेलो होतो. एकदम तो प्रश्न टाळला, कारण 8 वाजत होते, पण तुम्ही सांगताय तर असं. माझ्याबद्दल ठाणेकरांना सगळं माहिती आहे, मुलांबद्दल मी सांगेन. थँक्यू. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या माणसाबद्दल मला काही सांगावं असं वाटतं की औरंगाबादच्या प्रयोगाला हा संबंध ग्रुप आला होता यांचा, जिगीशा म्हणून. आणि प्रयोग पाहून गेल्यावर हा प्रशांत असे दोघं तिघं जण डॉक्टरांच्याकडे आले, डॉक्टर लागूंच्याकडे, म्हणे आम्ही एक नाटक बसवलं आहे तर तुम्ही याल का पाहायला. आम्ही म्हटलं का नाही येणार, जाऊया की. तांत्रिक अशी की आदल्या दिवशी जालन्याला प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबादला रात्री प्रयोग होता. तो दौरा होता सामाजिक कृतज्ञता निधीचा, आणि तो प्रयोग कन्यादानचा. म्हणून त्यांनी प्रयोगाला बोलवलं होतं आणि आम्ही सगळेजण इतके आवाक झालो होतो की मुंबई पुण्याच्या लोकांनी काय आईट मारावे की आम्ही कसे फॉरवर्ड नाटकं करतो, किती महत्त्वाची नाटकं करतो, हे औरंगाबाद सारख्या ठिकाणी ही पोरं राहत आहेत आणि काय सुंदर नाटक त्या मुलांनी केलं होतं. ती फुलारतीवाली एक मुलगी यायची बघ नाच करत, म्हणजे सगळं त्यांनी ते इतकं नाट्यमय केलं होतं. आपला हा प्रशांत साने गुरुजी म्हणून यायचा, अगदी नव्या पद्धतीचं नाटक, अतिशय सुंदर नाटक केलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी अर्थातच ते खूप आवडलं केलं. पुढे कशाला काय संबंध येतो आहे माहीत नाही, हा मुंबईत आला होता, त्यांनी मुंबईत काही नाटकं केली माहिती नाही. पण अजितदादांचा मला एकदा फोन आला, अजित दळवींचा, की मी एक नाटक लिहिलं आहे तुम्हाला वाचून दाखवायचं आहे, हे डॉक्टर तुम्ही सुद्धा. ते घरी आले, त्यांनी वाचून दाखवलं, म्हटलं फारच सुंदर आहे नाटक, बसवणार कोण? चंद्रकांत कुलकर्णी. कोण चंद्रकांत कुलकर्णी? तर म्हणजे तुम्ही नाही का ते याचं नाटक पाहायला आला होता औरंगाबादला? म्हटलं हां, तो बसवणार आहे, मग छान आहे. नाटकाच्या पहिल्या दिवशी तालमीच्या या माणसाला अख्खं नाटक पाठ होतं, हे एकाही दिग्दर्शकाचं मी पाहिलेलं नाही आज तगायत, एकाही दिग्दर्शकाचं पाठ आहे. याचाच अर्थ त्याला त्याच्यातल्या खाचा खोचा पाठ आहे, कुणी काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय, त्याच्या मुवमेंट्स कशा होणार आहेत, डोक्यात पक्क होतं. तर मला बरेच दिवसांनी असा एक दिग्दर्शक मिळाला होता की अरे अभ्यास करून आलेला दिग्दर्शक आहे बाबा, चला करून बघूवाले नाही आहेत. आणि आता कुमारबद्दल नाही बोलत आहे, कुमारही तितकाच अभ्यास करून येतो, रादर मला तो स्कूलचा आहे त्याच्यामुळे. त्याला उलट मी सांगेन की नव्या आत्ता जे दिग्दर्शक आहेत त्यांनी कुमारच्या नाटकांच्या मुवमेंट्स बघून घ्याव्यात, कुमार मुवमेंट्स कशा बसवतो ते बघून घ्याव्यात. एक साधी गंमत सांगते की स्टेजचा एक नियम आहे की नट असा ना असा जर उभा असला तर त्यांनी पुढून जायचं असतं, मागून जायचं नसतं. काय हे का याला आमच्याकडे उत्तर नाही आहे, आम्ही शिकलो. बाहेरून काहीतरी त्याला नियम असणार का मला माहिती नाही, पण हा मागून जातो. आजकाल सर्रास मंडळी पुढं मागून जातात आणि ते असं पाहिलं की मला कुमारला आमच्या अंगावर शहारे येतात की अरे अरे नाही हे बरोबर नाही आहे असं नका करू तुम्ही. तर कुमारचंही म्हणून सांगते की मुवमेंट्स त्याच्या बघून घ्या तुम्ही, अप्रतिम बसवलेल्या असतात. आता चंदूकडे परत, मग तालमी सुरू झाल्या. तालमी सुरू झाल्यानंतर माझ्या नशिबाने मला त्यावेळेला गंमत म्हणजे माझाही रोल पाठ होता नाही का रे, हां
कारण मी एका कुठल्या तरी अत्यंत भुक्कड हिंदी सिनेमाच्या शूटिंगला गेले होते, तिथे काही फार काम नव्हतं, तर त्याच्या ह्याच्यात मी पण माझं सगळं पाठ करून आले होते. त्याच्यामुळे आमची देवाणघेवाण फार मस्त व्हायची. पाठ आहे ना, पुढे काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे. मग मोहन्याच्या कधी नखरे थोडेफार चालायचे मोहन गोखलेंचे, पण तरीसुद्धा त्या तालमी इतक्या सुंदर झाल्या. आणि त्यांनी जे कास्टिंग केलं होतं, अप्रतिम कास्टिंग केलं होतं सगळ्यांचं. आणि तो ग्रुप आम्ही किती गावोगावी हिंडलो, 150-200 तरी प्रयोग केले जवळजवळ त्याचे, जास्तच. पण म्हणजे माझ्या महत्त्वाच्या नाटकांमधलं एक नाटक एवढं नक्की मी म्हणेन. आणि त्यावेळेला तुला आठवत नसेल चंद्या, पण मी आता तेव्हा मी तुला म्हटलं होतं, विजयाबाईंच्या नंतर मला डोळ्यासमोर दिसणारा दिग्दर्शक तू आहेस, पुढे येशील असा काहीतरी. आणि जे त्यांनी त्रिनाट्य धारा आणि हे सगळं करून आपल्याला दाखवून दिलेलं आहे, तेव्हा चंदू अभिनंदन तर तुझं नक्कीच करते. आणि तुला पुढच्या सगळ्या प्रवेश याला खूप खूप शुभेच्छा देते. क्षणभर कोणाला पुरस्कार मिळाला आणि कोणाचं कौतुक सोहळा आहे मलाही मजा वाटायला लागली, पण तसं नाही आहे. त्याचं मूळ स्वरूप आपण येऊया. आणि अशी आमची काही रचना झाली नव्हती की थोडा वेळ मी तुमच्याविषयी बोलायचं तुम्ही माझ्याविषयी. मी उलट खूप आगाऊपणाने नाही, माझ्याकडे त्याला विचारायला गेले. मी तुम्हाला याच्यातलं फक्त उपकथानक सांगतो. त्यांनी सांग, मला फार खूप आनंद झाला की या गोष्टीचं, कारण मी नेहमी याची उदाहरणं इतरांना देतो. मंगेशला हे जाणवेल की ते औरंगाबादला असताना ही मंडळी येणं, आणि त्याचा छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो की आम्ही एअरपोर्टवर डॉक्टर लागूंना भेटायला गेलो. ते एअरपोर्टवरनं जालन्याला जाणार आणि जालन्याचा प्रयोग करून दुसऱ्या दिवशी औरंगाबादला येणार किंवा रात्री मुक्कामाला येणार आणि रात्रीचा प्रयोग करणार. एवढं प्लॅनिंग केलं होतं आम्ही की आम्ही त्यांना एअरपोर्टवर भेटायला गेलो. त्यांना सांगितलं की आम्हाला एक नाटक तुम्हाला दाखवायचं आहे. ते म्हणाले पण माझा प्रयोग आहे. म्हटलं हो, आम्ही सकाळी प्रयोग करतो. ते म्हणाले रिहर्सल दाखवणार की प्रयोग दाखवणार? म्हटलं प्रयोग दाखवणार, यायला काहीच हरकत नाही असं ते म्हणाले. ते गेले, मंगेश तुला आठवेल, तिथे एक अख्खं नाट्यगृह भाड्याने घेऊन अख्खं लाईटिंग म्हणजे नाटकाचा प्रयोग म्हणजे प्रयोग, आणि प्रेक्षक चार, सुहासताई, डॉक्टर लागू, सुषमा तेंडुलकर, सदाशिव अमरापूरकर, अजित दळवी वगैरे वगैरेची आमच्या संस्थेची काही मंडळी, आणि तो प्रयोगासारखा प्रयोग आम्ही उस्मानपुऱ्यातल्या ललित कलाभवनमध्ये तो केला, प्रयोग केला, प्रयोग. आणि त्याच्यामधली तुलना असंही नव्हतं की दाखवून द्या, पण ह्यांनी बघावं. आपल्या आधीची जी माणसं आहेत की जी आपल्या विचारांची आहेत, प्रवाहाची आहेत, आपल्या पद्धतीचं नाटक करणारी आहेत, त्यांनी या नाटकाची रिॲक्शन काय देणं. ते प्रशांत दळवींनी लिहिलेलं पौगंड नावाचं नाटक होतं, जे पूर्णतः वेगळ्या पद्धतीने वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होतं. आणि ते नाटक या लोकांनी बघून, त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे अजून, आणि ही माणसं तिथे आली आहेत प्रयोगाला आणि ही बघतायत, हे आमच्यासाठी एवढं महत्त्वाचं होतं. ते त्या क्षणाला हे काहीच माहिती नव्हतं की अशी भेट होणार आहे. हे त्यातलं फार महत्त्वाचं आहे. कदाचित तो प्रयोग करताना मी आलोही नसतो इकडे, किंवा त्यांची माझी परत भेट झाली नसती, पण ती जी पॅशन आहे करून दाखवण्याची, ॲप्रिसिएशन नव्हतं. खरं तर आम्हाला ते ॲप्रिसिएशन नको होतं, आम्हाला स्वतःला चेक करायचं होतं की आपण जे करतो आहे ते बरोबर दिशेने चाललो आहे ना. आणि आम्ही सगळेच पंचविशीतले होतो. आणि हे गोष्ट इतकी महत्त्वाची आहे चंदू, की जे आज टॅग करत आहे, हो, की टॅगची जी नाटकं गाणेकरच्या छोट्याशा भागगृहामध्ये होत आहेत, ती याच्यासाठीच आहेत की नवीन नवीन लेखक येऊ देत, नवीन कलाकार येऊ देत, नवीन दिग्दर्शक येऊ देत. गंमत अशी आहे की असं स्टॅटिक होता कामा नये. तुम्ही प्रयोग किती वेगवेगळे करता हे महत्त्वाचं आहे. म्हणून मगाशी जेव्हा संपदाने सांगितलं की येऊरला मी जेव्हा सुरुवात केली, त्याच्या मागची आयडिया तीच होती की अरे येऊ देत 10 प्रेक्षक तर 10, त्याची काही काळजी नसते, पण तुम्हाला परफॉर्म करायला एक स्टेज मिळायला पाहिजे. मग कोणी समोर असून असो मी एकटी बसीन, पण तुम्ही प्रयोग करा. म्हणजे आत्ता इथे नाही आहे तो डोंबिवलीचा एक मुलगा आहे, त्याने असंच एक नाटक एकदा केलं, म्हणाला स्वस्थ कोणी बघायला तयार नाही. म्हटलं तू ये माझ्या गच्चीत कर, मी एकटी बघेन. आणि गच्चीत त्यांनी सबंध प्रयोग केले दोघांनी मिळून, दोघांचाच होता नाटक, उत्तम प्रयोग केले. मी काय करणार होते, जे उघातलं बिचाऱ्यांना नंतर फक्त. पण हे पॅशन पाहिजे, माझं म्हणणं ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट. आणि मग येऊरमध्ये किती लोक येऊन गेले रे,
जवळजवळ 2 वर्ष आम्ही दर मी लिहिलंय की त्यांना त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या म्हणजे सुभाषजींच्या डोक्यामध्ये ते घर असण्यापेक्षा किंवा एक पिकनिक स्पॉट असण्यापेक्षा ते अड्डा सांस्कृतिक झाला पाहिजे आणि हे आम्हाला सुभाष असल्यापासून आमच्या डोक्यात होतं. पण ती गंमत अशी होती की येऊर दुसऱ्याच कारणांसाठी प्रसिद्ध होतं ना. तिथे असा सांस्कृतिक अड्डा निर्माण होणं ही तुमची महत्त्वाकांक्षा जरी असली तरी आपल्याकडे त्याची रचना वेगळी होती आणि मग तिथे फक्त जायचंय ते ॲक्टिव्हिटीसाठी नाही तर वेगळ्याच ॲक्टिव्हिटीसाठी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी तर तिकडे त्याच्यासाठी होतं. पण त्यांनी सुंदर केलं. काही सिनेमांचं शूटिंग तिथे केलं मला वाटतं. शेवटचं सीन तिथे केला मला आठवतं आणि तिथलं उत्तम जेवण मला अजूनही आठवतं. उत्तम मेनू होता. डॉक्टर तुम्ही सुद्धाचा 50वा किंवा 75वा प्रयोग झाल्यानंतरची एक ज्याला मेजवानी म्हणतो आपण तशी त्या येऊरच्या बंगल्यावर आम्ही घेतलेली आहे सगळ्यांनी. मला असं वाटतं आपण थोडंसं उत्तरार्धाकडे आलो आहे. सुहासताई जरी म्हणाल्या खूप तर मला त्यांच्या स्वभावातला एक भाग असा दिसला की त्या खूप कुटुंबवत्सल आहेत. परिवार असेल फॅमिली असेल ठाणं असेल कल्चर असेल एक मधली अवस्था त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात अशी आली की पतीचं आजारपण त्यांचं जाणं आणि मुलांचं स्वतंत्र होणं यानंतरच्या हॉलोनेसमध्ये कारण त्या आत्ता जे बोलतायत एक तासभर म्हणजे मला संयोजकांचा प्रचार करायचा नाही पण म्हणायचं की वी नीड यू. तुम्ही शेवटचं नाटक शेवटची सिरियल शेवटचा सिनेमा असं मी 72व्या वर्षी तुमच्याविषयी का ऐकू. नाही नाही मी म्हणत नाही मला करायचं तेच म्हटलं. तुम्ही केलं पाहिजे याची टॅगनी पण नोंद घ्यावी मी पण नोंद घेतो कारण तुमच्यासारख्या अभिनेत्रींनी ॲक्टिव्ह राहणं हे अनेक पुढच्या पिढ्यांना संपदापर्यंतच्या आणि संपदानंतरच्या म्हणजे मला स्वतःला त्यांच्याकडे बघताना मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो की प्रशिक्षण पण असणं हौस पण असणं आविर्भाव पण नसणं आणि त्या ॲक्टिव्हिटीची मजा घेत काम करणं हे फार त्यांनी आनंदाने जपलेलं आहे. तर तो तुमचं खरं तर ते सगळं तुम्ही तशा एकट्याही नाही आहात तुमच्या आजूबाजूला. चंदू माहितीये का की आता आता माझं संपदाचंच परवा बोलणं झालं की मला वाटतंय का नाटक करावं असं वाटतंय. पण आता कमर्शियल नाटकाचे दौरे आणि हे नका करू कमर्शियल. हा मी तिथेच येते आता की मला करायचंच नाहीये कमर्शियल नाटक. आपण चांगलं नाटक करू. मला हिंदी नाटक करायचंय मला इंग्लिश नाटक करायचंय गुजराती नाही कारण ती नाही मला जमणार काही झालं तर. पण मराठी करायचं पण मला एक्सपेरिमेंटल प्लेस करायचं. ठरलं ठरलं सगळ्यांच्या साक्षीने. मला असं वाटतं की याच्या पुढे बाकीचं चालूच आहे. मी काही प्रश्न विचारत नाही त्यांनी काही उत्तरं देऊ नये. मला तर खरं मगापासून ते संगीत विचारत म्हणून त्यांनी काहीतरी गाणंच म्हणावं वगैरे असं आहे आवाज गेला. पण नाही नाही ते नाही म्हणते. पण त्यांनी काहीतरी वाचावं असं मी त्यांना कालपासून फोनवर सांगत होतो. तर तुम्ही ते वाचा आणि ती आपण सांगता करू कारण बोलणं आपलं असंच अखंड चालू राहील. दुसरा मोठा पुरस्कार मिळाला की याचा भाग 2 आपण सादर करू. आता बस झाली याहून काही मिळणार नाहीये मला. असंही म्हणू नका की शेवटचा पुरस्कार आहे. जसं शेवटची भूमिका म्हणायचं नाही तसं शेवटचा पुरस्कार आहे असंही म्हणायचं. तुझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्यायचं राहिलंय की खरं आहे की मुलं लहान होती तोपर्यंत ऍडजस्ट करत गेले मी की शक्यतोवर म्हणजे एका वेळी एकच नाटक करायचं एक नाटक संपल्यानंतर दुसरं येईपर्यंत घरी बसायचं. मी एका पाठोपाठ अशी आपलं चला आता हे संपत आलं चला दुसरं घेऊया असं नाही कधी केलं. आणि तू म्हणालास तसं की मी अवलंबून नसल्यामुळे मला माझ्या चॉईसची नाटकं करता आली. त्याच्यामुळे त्या पहिल्या काही वर्षांच्या काळात मी कित्येकांना वर्षभर घरात बसलेली आहे आणि त्याच्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही की चांगल्या नाटकाची वाट पाहतच मी घरी बसले होते. पण त्याच्यामुळे मुलांच्या जवळ जास्ती येतच होते नाही असं नाही. बरं माझ्या नवऱ्याची सुद्धा जी पोस्ट होती कंपनीमध्ये त्यालाही खूप फिरायला लागायचं. पण आम्ही एकच पाळलं की दोघंही जणं बरोबर कधीही बाहेर गेलो नाही. आम्ही एकमेकांशी ॲडजस्ट केल्या. माझा दौऱ्यावरून आल्यावर मग त्याने जायचं. आम्ही मुलांबरोबर कुणी ना कुणी एकजण कायम राहिलो. आणि आता मुलं मोठी झाली लग्न झाली मला 4 नातवंड आहेत त्याच्यामुळे हे सगळं तर झालेलंच आहे. पण मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की नेहमी अशा मुलाखतींमध्ये सुभाषबद्दल बोललं जातं माझ्या वडिलांबद्दल बोललं जातं आई गायची तिच्याबद्दल बोललं जातं म्हणजे मुलांबद्दल नाही कधी कोणी बोललं. पण मला खूप अभिमान आहे हे सांगायला वाटतोय
की माझी मुलं दोघंही जणं खूप छान शिकली, जी फार महत्त्वाची गोष्ट वाटते मला. की आजकाल मी पाहते नाही, आमच्या मुलाला याच्यात इंटरेस्ट आहे, नाटकात इंटरेस्ट आहे, तो सिरियल करणार अमुक नाही. माझ्याकडे ज्या वेळेला असे कोणी घेऊन येतात आई वडील वगैरे, मी त्यांना सांगते डिग्री घेतल्याशिवाय या क्षेत्रात यायचं नाही. किती आवड आहे तुम्हाला ते खरं बघा. ती डिग्री हातात येईपर्यंत त्याच्या खरंच ती निवड आवड आहे का, तर मग पुढच्या अभ्यासाला लागा. पण त्याविषयी आपण फार चर्चा करायला नको, कारण तो फार भयानक विषय आहे. तर मुलांच्या बाबतीत असं झालं, आता आम्हाला गाण्याची आवड, दोघंही जणं उत्तम गायची. सोनाली जवळजवळ 7-8 वर्ष भरतनाट्यम शिकली, कारण आम्हाला आवड म्हणून. माझी आता सख्खी बहीण इथे बसलेली आहे, ही 8 वर्ष कथ्थक शिकलेली आहे. आम्हाला आवडच होती या सगळ्याची, त्याच्यामुळे ती कथ्थक शिकत होती, साकेत गाणं शिकत होता, रादर साकेत गाण्याच्या चालीबिलीसुद्धा लावायचा त्यावेळेला. पण शिकताना एकच पाहिजे, या शाळेचे ऋण मी कधीही विसरणार नाही, सिंगानिया हायस्कूलचे, कारण त्या शाळेने फार उत्तम संस्कार मुलांवर केले. रादर तिथे सगळ्यांनाच, म्हणजे अनेक ज्या वर्किंग आया होत्या त्या इतक्या सुंदर पद्धतीने ॲक्सेप्ट केल्या होत्या की नाही तुझ्या आईला अमुक अमुक आहे, हे तू आत्ता शाळेत पूर्ण कर आणि मग घरी जा, अशा टाईपची शाळा होती. तबला छान वाजवतो एक मुलगा, तर घरी पत्र जायचं की तुमचा मुलगा तबला चांगला वाजवतो आहे, त्याला शिकवणी ठेवा. इतकं मुलांवर लक्ष दिलं जायचं. आणि आज मी तिला, मला खूप आनंद वाटतो आहे सांगायला की माझी मुलगी MD ॲनॅस्थेटिस्ट आहे आणि अमेरिकेतल्या टॉप 10 कॉलेजेसपैकी, टॉप 10 युनिव्हर्सिटीजमध्ये पैकी एका युनिव्हर्सिटीमध्ये ती लिव्हर ट्रान्सप्लांट यासारख्या महत्त्वाच्या ऑपरेशनवरती ती ॲनॅस्थेटिस्ट म्हणून काम करते. खूप महत्त्वाची पोस्ट आहे तिची. आता आली तिची 45 आली, पण त्यासाठी तिने काय स्ट्रगल केला आहे ते तिला कधी बोललं तर ती म्हणते की आई तुझा पण स्ट्रगल आम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती आली उमेद की आम्हाला असं स्ट्रगल करायला पाहिजे. किती कमी पैशात राहता येतं, अमेरिकेसारख्या ठिकाणी राहणं सोपं नाही आहे, खूप कमी पैशात. मला आठवत आहे एकदा तर तिने मला सांगितलं होतं की सबंध बसचं भाडं नाही मला परवडतं, बसचं भाडं हं हॉस्पिटलला जायला. तर एका स्टॉपपर्यंत ती पायी जायची आणि एक स्टॉप अलीकडे उतरायची आणि पुन्हा पुढचा स्टॉप चालत जायची, तेवढंच भाडं मला परवडतं म्हणून. ती मुलगी आज तिथे टॉप मोस्ट पोस्टवरती तिथे आहे. तर मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा, मला सांगावं असं वाटलं. आणि आमचे चिरंजीव जे आहेत, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो अत्यंत नवीनात नवीन विषय आहे त्याच्यात PhD केलं. 6 वर्ष PhD झटत होता, त्याचं जे काय संशोधन असेल त्यातलं मला ओकाठो कळत नाही, पण जे काही त्यांनी केलं ते त्यांनी स्वतःच्या हिमतीवर केलं आहे. आणि आज ॲमेझॉनसारख्या कंपनीमध्ये अलेक्सा, आपल्या सगळ्यांना माहिती आता त्या अलेक्सा टीमवर साकेत आहे. आणि तेही आता त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये वाढवताना हाच प्रकार, म्हणजे ते म्हणतात की आई तुम्ही आम्हाला जसा क्वालिटी टाईम दिलात तसाच आम्ही पण आमच्या दोन्ही मुलांना जास्तीत जास्त क्वालिटी. दोघंही जणं सॅन फ्रान्सिस्कोला आहेत, आम्ही पण त्यांना क्वालिटी टाईम द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे आता पुढे नातवंड पण काहीतरी होतील अशी अपेक्षा आहे. बस वाचन केलंच पाहिजे असं नाही आहे, खरंच खरंच संवाद झालेत, म्हणजे जर वाचावं असं वाटत असेल तर वाचू, खरंच वेळेची मर्यादा असेल तर फॉर्मॅलिटी नाही. आता इथे आपण थांबवूया, मी थांबूया, मला असं वाटत वाचायचं नाही, नको आता, कारण आता खूप बोलले पण हे वेळ झालेला आहे. ठीक आहे ठीक आहे. आणि कुठला तरी तुकडा काढून वाचायचा त्याच्यात काही नाही, तसं नाही, त्या वाचणार होत्या, बोलता बोलता आलं असताना. हा मंगल गोडबोलेंचा त्या वाचणार होत्या, पण वेळेच्या मर्यादेमुळे. आणि ऍज इट इज जरा विसरत विसरत का होईना, पण मी एक परफॉर्मन्स केलेला आहे. तर मी परत एकदा UIN EDU आणि टॅग यांचे आभार मानतो, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे आभार मानतो, आमच्या दोघांचा खूप ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय ग्रंथसंग्रहालय एवढं महत्वाचं आहे. आधीच मी टॅगवाल्यांना टोल नाक्याच्या पलीकडची आर्ट गिल्ड म्हणतो, तर तसं काही नाही, ग्रंथसंग्रहालय महत्वाचं आहे. आणि संपदा कुलकर्णी जोगळेकर यांनी जोरदार आमची ओळख करून दिली, त्याच्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
टॅगच्या सगळ्या मेंबरशिप कुमार चे आभार मानतो की तो ऐकायला आला. तो माझ्या सुहासताईंना ऐकायला तो आला. सुबोध पंडेचे आभार मानतो. वैशाली बोरकर, सोनाली लोहार, निर्मोही फडके आणि सगळ्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये मी अचानक येऊन एक महत्त्वाची गोष्ट शेअर करू इच्छितोय. 1976 साली मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली, म्हणजे NSDची स्कॉलरशिप नाही, नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. 2 जण निवडले गेले भारतातून, ते मी होतो. आणि मला पत्र आलं की NSDला मला जायचं आहे 3 वर्षाच्या शिक्षणासाठी. तेव्हा माझ्या आईनी मला 350 रुपये स्कॉलरशिप 3 वर्ष मिळणार होती आणि 3 वर्ष तिथे राहायचं होतं. तेव्हा माझ्या आईने मला मना केलं की जायचं नाही. म्हणजे वडिलांनी समजवलं, माझ्या घरच्या लोकांनी, बाकी सगळ्यांनी, नातेवाईकांनी समजवलं, त्याला एवढी नॅशनल स्कॉलरशिप मिळाली, त्याला शिकायला मिळेल. तर मी सुहासकडे आलो, कारण सुहासनी तिकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची डिग्री घेतलेली होती. आणि म्हटलं, सुहास काही करून तू मला माझ्या आईला समजव जरा. तर सुहास आमच्या घरी आली आणि सुहासनी माझ्या आईला भरपूर वेळ समजावलं आणि त्यामुळे ती तयार झाली आणि त्यामुळे मी प्रशिक्षण घेऊ शकलो 3 वर्ष तिकडे जाऊन. त्यामुळे माझ्या प्रशिक्षणाची पहिली स्टेप सुहासनी हे केलेली आहे. ही मला आठवण शेअर करायची वाटली म्हणून मी मुद्दाम इथे शेअर केली. महत्त्वाची आठवण. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे, या सर्व ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम रचला त्यांचे, म्हणजे जयंत कुलकर्णी हे त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे, कारण त्यांनी म्हणजे जवळजवळ माझी मुंजच केली असं म्हणायला हरकत नाही. आज इतकी त्यांनी तयारी केली आहे सगळ्याचे, हे फोटो काय आणि काय काय याची मला कशाची एवढी कल्पना नव्हती. पण जयंत, मनापासून अत्यंत आभार. आता असेच आपण भेटत राहू, पण काहीतरी आणखी चांगल्या गोष्टी करूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद सुहासताई, धन्यवाद चंद्रकांत सर. वी नीड यू. सगळे निघाले, कान तृप्त झाले मुलाखतीतले एक एक शब्द आणि शब्द कानात साठवून. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्यापर्यंत हा ध्वनी पोहोचवला आनंदचे मी आभार मानते. पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहे त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याचबरोबर सुहासताईंच्या वेगवेगळ्या काळातल्या छबी इथे दिसत आहेत. मी पराशर मोघे यांचेही आभार मानते. आणि जयंत कुलकर्णी यांच्या संकल्पनेतनं ही सगळी योजना साकार झाली. मनपूर्वक तुमच्या संस्थेचेही आभार. आणि सुहासताई आणि चंद्रकांत दोघांसाठी वी नीड यू. आणि आम्ही तुम्हाला टॅग केलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा सुहासताईंचे. आता खूप सत्कार होणार आहेत, पण सुरुवात आपण केलेली आहे. आणि खूप खूप शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्या नाटकाची वाट पाहतो.